होते ना तब करोड़ पे अपन शुरुआत करिए आज बस। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सदनरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं। श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी। प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमद्भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पशतदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवद गीता की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। आज आपला अध्यायाचा सातवा दिवस आहे। आपला सातवा अध्याय श्री श्री राधा गोविंद यांच्या आचरणांना आपण दंडवत प्रणाम करूया। आपले प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण साष्टांग दंडवत करूया आणि आपल्या आजच्या अध्यायाला सुरुवात करूया। आता जी पहिली स्लाइड घेऊया अध्यायाची, थोडा संक्षेप झालाय ना आपल्याला। पहिली स्लाइड घेऊया अध्यायाची डायरेक्ट आपण बरी उजळणी। तुमचा वॉइस जरा लो आहे, जरा हाय करता का? हो, आता आवाज तुझी येतोय? आवाज माझा? हो, आता क्लिअर हाँ, आहे. मी समोर घेते लॅपटॉप म्हणजे माझा आवाज व्यवस्थित येईल। आपण पहिली स्लाइड घेऊया माताजी। ज्ञान विज्ञान योग आहे ना, तिथे तिथे जाऊया। पाचवी पाच हाँ आहे हे हे हाँ इथे इथे येऊया। हाँ बरोबर घेतलं। तर आपला जो सातवा अध्याय आहे त्याचं नाव काय आहे? ज्ञान विज्ञान योग। आता ज्ञान काय घ्यायचंय? आपण भगवंताविषयी जे तत्वज्ञान विषयक ज्ञान घेतो बरं का, आतापर्यंत 6व्या चॅप्टर पर्यंत गुरुनाथ प्रभूजींनी खूप छान आपल्याला शिकवलं असेल, तर ते आपल्याला खूप छान समजलं पण असेल असं मी गृहीत धरते, आणि काही शंका असतील तरी आपण विचारूया बरं का। मग आता विज्ञान म्हणजे काय? तर हे जे तत्वज्ञान आहे हे प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट नॉलेज, थोडक्यात हे जेव्हा आपण कृती करून म्हणजे आता आपण अभ्यासलं की हरे कृष्ण पवित्र महामंत्राचा आपण जप केलाय की आपल्या सगळ्या अशुद्धी गळायला लागतात हो की नाही, तो प्रत्यक्ष करून आपण बघायला हवं की नाही कृतीच्या स्तरावर लावण्याचं विज्ञान। मग ज्ञान विज्ञान योग की जेणेकरून आपण भगवंतांच्या कृपेस प्राप्त होऊ, भगवंतांशी एक रूप हो, श्रीकृष्णांशी म्हणजेच काय श्रीकृष्णांशी आपण प्राप्ती करू शकू। योग म्हणजे काय? भगवंतांशी जुळून येणे। म्हणजे आध्यात्मिक योग म्हणजे काय आहे? तर तो एक अभ्यास आहे हो की नाही। टप्प्याटप्प्याने आपण अभ्यासलं, काल आता आपण ध्यान योगाबरोबर सगळं ते अभ्यासलंय गुरुनाथ प्रभूजींनी शिकवलं असेल,
मग योग म्हणजे काय? तर अशा पद्धतीने आपण भगवंतांशी युक्त होणं, हे ग्रुप होणं, भगवंतांच्या कृपेस प्राप्त होणं. मग असं ज्ञान की जे आपण आतापर्यंत अभ्यासलं 1 ते 6 अध्यायामध्ये, हो की नाही? 1 ते 6 अध्याय म्हणजे काय? तर कर्मयोग, म्हणजे वेगवेगळी साधनं आहेत ती, कशी भगवंतापर्यंत पोहोचायचे वेगवेगळे मार्ग आहेत. मग आता 7 पासून 12 पर्यंत काय? तर भक्तियोग आहे. आणि 12 पासून पुढे 18 पर्यंत काय? ज्ञानयोग, म्हणजे जे ज्ञान आपल्याला आवश्यक आहे या सगळ्या भक्तियोगाचं आचरण करायला, ते ज्ञान त्याच्यामध्ये फिलॉसॉफिकली, पण ते अत्यंत आवश्यक ज्ञान आहे. आपल्या आसक्ती असतात सकाम ज्या, त्यात म्हणजे कमी व्हायला त्याला मदत होते. ते पुढं आपण जाणणार आहोत, आता त्यात जाऊया नको. आता 7 पासून 12 पर्यंत आपला भक्तियोग सुरू होणार आहे. मग आता त्याच्यात त्याची सुरुवात आपली 7व्या अध्यायात. मग ते ज्ञान असं आचरणाच्या स्तरावर आपण कसं उतरवायचं, हे याच्यातून इथून पुढे शिकणार आहोत. मग त्यामुळे इथून पुढे फार महत्वाचा टप्पा सुरू होतोय. म्हणजे हा 7 ते 12 हा जो आहे ना, हा मधला गाभा आहे हा आपल्या भगवद्गीतेचा. म्हणजे आपण सँडविच पाहिलं असेल पहा, तर वर कसं असतं? वर एक ब्रेडची स्लाइस असते आणि खाली एक स्लाइस असते, आणि मध्ये काय असतं? पौष्टिक पोर्शन असतो. मग तो म्हणजे 7 ते 12 आहे आपला असं. त्यात पण 12वा अध्याय म्हणजे आपलं एकदम म्हणजे बेस्ट पोषण, ज्याला म्हणतो की नाही पोषण, ज्यातनं सत्व म्हणजे भक्तियोगच आहे ते प्रॉपर. तर ते पुढे आपण अभ्यासणार आहोत. तर आता आपण म्हणजे थोडक्यात आपण भगवंतांच्या विषयीचं ज्ञान आचरणाच्या कृतीच्या स्तरावर कसं आचरणात आणायचं, आणि त्या योगे आपण कसं भगवंतांशी कृपायचं, त्यांच्या कृपेस कसं पात्र व्हायचं, हे सगळं आपण शिकणार आहोत तिथून पुढे. आता आपण पुढे जाऊया, त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, श्री भगवान वाच मैया सक्त मना पार्थ, योगम युञ्जन्म दाशया असंशयम शम ग्रह्मा यथा ज्ञासशी तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसं जाणू शकशील ते आता ऐक. आता भगवान काय म्हणतात? की माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन, म्हणजे भगवंतांच्या प्रती पूर्णपणे आपलं मन बुद्धी थोडक्यात एकाग्र करून सोप्या भाषेत इथे आता चित्रात दाखवले, ध्यान लावायचा प्रयत्न करतात ध्यान योगात. म्हणजे ते काय करतात? टप्प्याटप्प्याने मन बुद्धी भगवंतावर एकाग्र करायचा प्रयत्न करतात, आणि मग त्यानंतर आत्मा आणि मग ती समाधी अवस्था. हे फार अवघड आहे की नाही ध्यानयोग. ध्यानयोगाचा पुरस्कार कधी श्रीकृष्णांनी केलेला नाही, किंवा अर्जुनाने त्या काळात सुद्धा ध्यानयोगाचं कधी पुष्टी केलेली नाही. खरं तर ते राजवंशातील होते आणि त्यांना शक्य होतं हे सगळे, तरी सुद्धा त्यांनी केलेले नाही. म्हणजे किती अवघड आहे पहा, आत्ताच्या कलियुगात शक्य आहे का आपल्याला? बिलकुल नाही. काल आपण ते अभ्यासलं असणार आहे. तर आता इथं समजून घेऊया. मग भगवंतांच्यावर पूर्णपणे मन एकाग्र होऊन, म्हणजे भगवंतांच्या भावनेने युक्त होऊन, मग योगाभ्यास म्हणजे काय? तर 9विधा भक्ती म्हणजे काय? तर स्मरण आलं, कीर्तन आलं, हो की नाही? स्मरण आलं, त्यानंतर काय आलं? अर्चनम आलं, वंदन भक्ती आली, दास्य सांख्य, त्यानंतर काय आलं? आत्मनिवेदन आलं. तर हे सगळे जे भक्तीचे म्हणजे हे जे प्रकार आहेत, तर हे म्हणजे 9विधा भक्ती याद्वारे आपण, तर ह्या सगळ्या 9विधा भक्तीद्वारे आपण भगवंतावरती मन पूर्णपणे, म्हणजेच त्याला योगाभ्यास म्हटले, एकाग्र करायचं, आसक्त म्हणजे भगवंतावरती मन आसक्त करायचं. भगवंतांना रोज भगवंताच्या पवित्र महामंत्राचा जप करायचा, हो की नाही? म्हणजे ते झालं आपलं संकीर्तन. म्हणजे काय असतं? तर जेव्हा ताल मृदुंगाच्या तालात आपण गातो भगवंतांचा पवित्र जप, त्याला म्हणायचं संकीर्तन यज्ञ. मग आपण जप करतो त्याला संकीर्तन, नाम नाम जप म्हणतो, किंवा नाम संकीर्तन असं म्हटलं जातं. मग पहिल्यांदा काय आलं की कीर्तनम, त्यानंतर मग नंतर काय आलं, जसं पहिली श्रवण भक्ती आली थोडक्यात. श्रवण म्हणजे भगवंताच्या पवित्र महामंत्राचा जप, भगवंताच्या कथा लीला आपण ऐकायच्या. श्रवण भक्तीला सगळ्यात महत्व आहे पहिला टप्पा. दुसरा म्हणजे कीर्तन, म्हणजे भगवंत पवित्र महामंत्राचा जप करायचा, संकीर्तन करायचं. मग तिसरं म्हणजे स्मरण, भगवंतांचं पवित्र नाम स्मरण करायचं. श्याम सुंदर रूप जे भगवंताचं मूळ द्विभूषधारी रूप आहे, ओके नाही? मूळ दिव्य रूप आहे भगवंताचं. डोक्यावर छान मयूर पुच्छ असलेलं, हातात सुंदर वेणू असलेलं असं भगवंतांचं रूप आहे. त्याचं आपण ध्यान करायचं आणि दिसायला खूप सुंदर आहेत ते. मग ते आपण जप करताना ते आठवायचा प्रयत्न करायचा. मग त्यानंतर अर्चना, म्हणजे भगवंतांचे प्रत्यक्ष अर्च विग्रह पादसेवनम, सॉरी, त्यानंतर म्हणजे भगवंत
त्याचे प्रत्यक्ष चरण कमलाचे सेवा आपण करू शकतो की नाही, मंदिरात जाऊ शकतो, तिथं सेवा देऊ शकतो, आपल्या घरात आर्च विग्रह असतात, लड्डू गोपाळ बाळकृष्ण असतात, त्यांची सेवा आपण करू शकतो, अर्चनम पूजा करू शकतो की नाही. मग त्यानंतर वंदनम म्हणजे भगवंतांना अगदी तळमळीने मनापासून प्रार्थना करायच्या आणि नमस्कार करायचा भगवंतांना. मंदिरात लोक काहीतरी मागायला जातात हो की नाही, आपल्या सकाम इच्छा असतात, मला नोकरी चांगली मिळू दे, मला हे चांगलं मिळू दे, घर चांगलं होऊ दे, पण आपण भगवंतांना भेटायला जायचं. मंदिर हे भगवंतांचं घर आहे, तिथं भगवंत म्हणजे दुसरं वैकुंठ म्हणले नारद पुराणामुळे. मग आपण जर त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम आपण असा घातला तर किती छान ना. मग असं आपण घरात पण आपल्या अर्चविग्रहांना करू शकतो. महिला म्हणायचं वंदन भक्ती, मग त्यानंतर दास्य म्हणजे आपलं भगवंताची तेच नात्याने आपण कुणाची ना कुणाची सेवा करत असतो बघा आपल्या जीवनामध्ये. तर आपण कोण आहोत? भगवंताचे दास आहोत आणि भगवंत आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे जीवात्मक अंश आहोत हो की नाही. मग आपण म्हणजे ते जर मूळ आहेत तर आपण झाडाचे पानं फुलं फांद्या म्हणजे आपण सहयोगी हवे आहोत. मग जेव्हा मुळाला पाणी घालेल तेव्हा आपोआपच पानं फांद्या फुलं म्हणजे खोड सगळं सुकी होणार हो की नाही, सगळ्यांना पोषण जाणार आहे असं होणार आहे. पानांनी ठरवलं माझं मीच पोषण करेल तर ते सुखी होतील का? मग तसंच आपलं होतंय. आपण सकाम इच्छामध्ये मानलेलं जातं आणि या मायेच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली काम करतात, तर ते आपण सगळं या अध्यायात अभ्यासणार आहोत. मग त्यामुळे काय होतं की मग आपण ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो. मग आपण काय करायचं, भगवंतांचे आपण दास आहोत आणि भगवंत आपले नित्य स्वामी आहेत, आपलं नातं समजून घेऊन भगवंतांच्या पवित्र मंत्राचा जप करायचा. प्रत्येक कर्म आपलं भगवंतांच्या संतुष्टीसाठी अर्पण करायचं आणि जेव्हा आपण असं प्रत्येक कर्म करतो तेव्हा काय होतं, भगवंताच्या कृपेस आपण पात्र होतो. मग ही झाली आपली आपली आपण अर्चन भक्ती अभ्यासली, म्हणजे दास्य भक्ती अभ्यासली. मग सांख्य म्हणजे काय, जसे अर्जुन होते किंवा सुदामा होते, त्यांनी काय केलं, भगवंताचे जवळचे मित्र होते ते हो की नाही, म्हणजे अगदी त्यांचं मित्र या नात्यानं खूप प्रेम होतं, सखा या नात्यानं. तसं आपण भगवंताला कुठल्या तरी रसात एका स्थिर करतो आपण भगवंताची. वेगवेगळे 12 रस आहेत, त्यापैकी हा सात्य रस आहे, 5 मुख्य रस आहेत, पुढे मी सांगेन असते. मग मित्रत्वाच्या नात्याने भगवंताची भक्तीमय प्रेममय सेवा त्याला म्हणायचं साख्य. मग आणि मग आत्मनिवेदन म्हणजे काय, की भगवंतांना पूर्ण शरण जायचं आपण आणि जे काही प्रमाणित अध्यात्म आत्मिक गुरु हे भगवंतांपेक्षा वेगळे नाही आहेत, म्हणजे भगवंत आणि गुरु यांना अभिन्न मानले गेले, तेवढाच दर्जा तेवढाच सन्मान पण दिला पाहिजे गुरूंना. आणि मग त्यांना शरण जाऊन त्यांच्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जेव्हा भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा कशी करायची हे शिकतो तेव्हा त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. थोडक्यात म्हणजे भगवंतांना आणि गुरूंना सगळ्यांना शरण जाऊन पण पूर्ण शरणागतीने जेव्हा भगवंतांची भक्तीमय प्रेमने सेवा करतो ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. तर आता इथं काय म्हणतात भगवान की अशा पद्धतीने अभ्यासाद्वारे तू मला निश्चित जाणू शकशील. मग आता ऐक, तत् शृणू म्हणजे लक्ष देऊन ऐक. भगवंतांसारखा उत्तम वक्ता असू शकतो का सांगा? अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं शिकायला मिळतं हो की नाही. म्हणजे भगवंतांसारख्यापेक्षा या ब्रह्मांडामध्ये किंवा अखिल ब्रह्मांडामध्ये वक्ता असेल का? बिलकुल नाही. मग अशा भगवंतांच्या कडून आलेली जसं आहे तशी भगवद्गीता अर्जुनांच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरा इथं स्थापन झाली आणि ती आपल्यापर्यंत ह्या गुरु शिष्य परंपरेतून ब्रह्म वैष्णव माधव गौडी ब्रह्म वैष्णव गौडी परंपरेतून श्रील प्रभुपाद हे 32वे गुरु आहेत तर आपल्यापर्यंत आले. आणि ती जशी आहे तशी अनुवादित केलेली आपण अभ्यासतो. मग आपण जेव्हा भगवद्गीता ऐकतो तेव्हा ती अशा शुद्ध भक्तांकडून भगवंतांची ऐकायची किंवा असे जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु यांच्याकडून ऐकायची. प्रत्यक्ष कृष्णांकडून अर्जुन ऐकतात आणि आपलं सौभाग्य आपल्याला हे सगळं मिळतंय. पण जेव्हा असं ऐकतो तेव्हाच आपल्याला म्हणजे त्यातलं खरं ज्ञान प्राप्त होतं. नाहीतर हे काय करत असतात जे तार्किक किंवा मनाने किंवा अभक्त असतात ते भगवंताचा मत्सर करतात. अर्जुनाचं प्रेम आहे भगवंताच्या, भक्ताचं काय असतं, भगवंताशी प्रेम असते, शुद्ध भाव असतो हो की नाही, सेवा भाव असतो. मग तोच खरं भगवंतांना काय सांगायचं ते आपल्याला सांगू शकतो. भगवंताचा उत्तम शिष्य भक्त अर्जुन आहे शिल प्रभुपाद, तेच आपल्याला सांगू शकतील. बुद्धीनी तर्काने जे करतात ते सांगू शकतील का? नाही. श्रवण भक्तीचं महत्व किती आहे पहा. तर भागवतामध्ये असा श्लोक आहे की जो कोणी श्रवण भक्ती करतो त्याचे असंख्य पाप निघून जातात आणि त्याची शुद्धी व्हायला लागते. आणि भगवत भक्तीचं जे विज्ञान आहे ते त्याला समजायला लागतं. त्याच्या रजोतम गुणाचं जे हृदयावरचं आच्छादन असतं निघून जातं, त्याच्यातले सुप्त गुण असतात ते विकास पावायला लागतात, आपल्या हृदयाची शुद्धी व्हायला लागते. अशा पद्धतीने आपण भगवत भक्तीचं हे विज्ञान समजून घ्यायला लागतो. इतकं महत्व आहे भागवतामध्ये, त्याच्यावर म्हणजे श्लोक आहे.
तर तो मी श्लोक क्रमांक आपल्याला ग्रुपवर पाठवेन नंतर अनुवाद, आणि त्याचा आता आपण पुढे जाऊया. आता पुढे काय सांगतात भगवंत आपण अभ्यासूया. त्याच्या पुढचा, हा, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला काही जाण्याची शिल्लक राहणार नाही. आता भगवंत एकदा असं का म्हणतात ते आपण अभ्यासूया. तर प्रत्यक्ष ज्ञान बरं का. आता प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय, तर जे म्हणजे भौतिक जगाचं ज्ञान आहे बरं का हे सगळं. आणि हे सगळं ज्ञान जे आहे भौतिक जगातलं, म्हणजे इथं कशा पद्धतीने भौतिक सृष्टी निर्माण होते, भौतिक प्रकृती, आणि मग ह्या सगळ्याला कोण, म्हणजे ह्या सगळ्याचं कोण संचलन करत, तर भगवंत स्वतः. म्हणजे ह्याचं दिव्य, म्हणजे ह्याचं जे दिव्य उगमस्थान आहे किंवा त्याचं जे दोन्ही जे आहे, म्हणजे जगत, प्राकृत जगत म्हणजेच भौतिक जगत आणि दिव्य जगत म्हणजे आध्यात्मिक जगत, तर हे सगळं जे आहे ते म्हणजे काय आहे, तर भगवंतच याचं उगमस्थान आहेत खरं तर. म्हणजे तर काय सांगायचंय भगवंतांना की अर्जुन त्यांचा अत्यंत अंतरंग भक्त किंवा सखा आहेत, म्हणून ते काय म्हणतात की भगवंतांपासून ही जी गुरुशिष्य परंपरा चालत आली, आणि मग भगवत भक्तालाच परिपूर्ण ज्ञान किंवा त्याची माहिती म्हणजे भगवंतांच्या कृपेने मिळते. मग आतापर्यंत सर्व कारणांचं कारण किंवा सगळे योगाभ्यास ध्यान ह्याचा एकमेव विषय काय आहेत पा, आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल भगवंतच विषय आहेत, हो की नाही. आणि मग हे भगवंत हेच सगळ्या ज्ञानाचे उगमस्थान आहेत, म्हणजे हे ज्याला समजतं किंवा एकमेव विषय काय आहेत, भगवंत आहेत, म्हणजे एवढं बुद्धिमान आपण नक्की असलं पाहिजे, हो की नाही. आणि मग सर्व कारणांचं कारण कोण आहेत, भगवंत आहेत. किंवा आपण जाणण्यायोगी सगळ्या गोष्टी ज्ञात आपल्याला कोणाकडनं होतात, तर भगवंतांच्या कृपेने होतात. म्हणजे आपल्याला न जाणण्यासारखं काही राहतच नाही थोडक्यात. म्हणजे काय की वेद काय सांगतात की भगवंतांना जाणून घेणं, म्हणजे वेदांचं उद्देश काय आहे की भगवंत श्रीकृष्णांना जाणणं, वास्तविक स्थिती जाणणं भगवंतांची. आणि मग जेव्हा भगवंतांची वास्तविक स्थिती जाणतो तेव्हा आपण स्वतःची स्थिती जाणतो, म्हणजेच काय या भौतिक जगत काय आहे, आध्यात्मिक जगत काय, आणि या दोघांचा उगम कोण आहे, श्रीकृष्ण, म्हणजे श्रीकृष्णांना जाणणं, हे जेव्हा आपल्याला समजतं की नाही, आणि श्रीकृष्ण सर्व कारणांचे कारण आहे, तेव्हा हे समजल्यावर आपल्याला जाणण्यायोग्य काही उरतच नाही. म्हणून भगवंत असं म्हणतात की प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे हे सगळं आपण घेतो, वेद उपनिषद, आता आपण भगवद्गीता अभ्यासतोय, आणि मग दिव्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आम्हाला येतंय ना, की आपण भगवंतांचा जीवात्मक अंश आहोत, आपण भगवंतांचे नित्य दास आहोत, आपण त्यांची भगवत भक्ती म्हणजे केली पाहिजे, भगवंताची भक्तीमय प्रेममय सेवा केली पाहिजे. मग हे दिव्य ज्ञान आहे म्हणजे जे भगवंताकडून येतं, ते जे आध्यात्मिक ज्ञान येतं ते. मग हे दोन्ही मी तुला सांगतो, आणि मग हे जाणल्यावर तुला काहीच उरणार नाही जाणण्याचं, असं भगवंत म्हणतात. का म्हणतात, तू तुमचा मित्र आहे, सखा आहे, हो की नाही. सखा आणि मित्र यांच्या कशा असतात गोष्टी, हो की नाही, अगदी जवळकी नसतात. त्याचं फार प्रेम आहे भगवंतावर, अंतरंग भक्त आहे, पार्षद आहे भगवंताचा, उत्तम ज्ञानी शुद्ध भक्त आहे, म्हणून भगवंत त्याला असं म्हणतात. मग अगदी असंच आपल्याला सुद्धा आहे, हो की नाही. आपण हे सगळं जाणलं तर आपण काय करू, भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवाच करू, हो की नाही, दुसरं काय करू का. आणि त्याद्वारे म्हणजे आपली जी कर्तव्य कर्म आहे ती करत करत, आपण भगवंतांच्या भक्तिमय सेवा करत करत आपण आपलं जे काही रोजचं नित्याचं आपलं कर्तव्य कर्म आहे करू. मग हेच उद्देश आहे भगवद्गीतेचा. आता आपण पुढे जाऊया, त्याची पुढची स्लाइड घेऊया. हे चित्र फार मार्मिक आहे पहा, दुसऱ्या स्लाइडच तिथे. मग एक मिनिट जरा दाखवूया फक्त सगळ्यांना समजण्यासाठी, एक मिनिटच दाखवूया फक्त ते चित्र दुसऱ्या स्लाइडचा. हा इथे पहा, दाखवलंय आपल्या अंतरात कोण असतात, हृदय असतं. 15.15 श्लोकामध्ये येणार आहे. हृदयात अंतरात्मा म्हणजे परमात्मा स्वरूपात भगवंत असतात बरं का. मग जिथे भगवंत आहेत तिथं ते परिपूर्ण आहेत, म्हणजे सगळी ब्रह्मांड आणि सगळं आपल्या अंतरात आहे, हृदयात आहे. कोणी कल्पना केली का, पहा किती मार्मिक चित्र आहे. पहा आपण भगवंतांचा जीवात्मक अंश आहोत, चिपकणा होता एक छोटासा, म्हणजे मृत्यू होतो तेव्हा आपल्या लक्षात येत असेल, पहा ते गेले, देवा घरी गेले असं आपण म्हणतो. म्हणजे ते आपलं निर्जीव शरीर असतं पहा, तिथून आत्मा निघून गेलेला असतो आपलं शरीर सोडून. मग आत्म्याचं इतकं महत्व आहे, आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया पोषण सगळं करतो, आणि तो भगवंताचा अंश आहे, आणि तो भगवंतांसारखा अजन्म आहे, हो की नाही, अविनाशी आहे. मग त्याचं महत्व म्हणजे तो तिथं असणं म्हणजे परमात्मा आणि प्लस भगवंत स्वतः असतात. 15.15 श्लोकात येणार आहे. मग भगवंत स्वतः परमात्मा स्वरूपात तिथं असतात, म्हणजे अख्खं ब्रह्मांड, अखिल ब्रह्मांड तिथे आहेत. किती सुंदर चित्र आहे पायाच्यावर लक्षात राहील आपल्याला, म्हणून मी मुद्दा मी निदर्शनास आणून दिलं. आपण पुढे जाऊया, पुढचा श्लोक घेऊया मग त्याची. हा
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः सहस्रावधि मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. सिद्धी प्राप्त करणारे त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वता जाणतो. आता पहा हे चित्रात दाखवले ही मॅरेथॉन शर्यत आहे. मग पुढे भरपूर जणांनी रजिस्ट्रेशन केलं. आपल्या गीतेच्या कोर्सला पण भरपूर रजिस्ट्रेशन करतात. बरं का, ही नेहमीची स्थिती आहे, आपण जाणूया. मग इथे धावायला प्रत्यक्ष काहीच आले हो की नाही? मग काही आले, त्यातले पण काही जोरदार धावत आहेत, काही मध्यम गतीने धावत आहेत, काही चालत चालत धावत आहेत, काही थकलेत म्हणून थांबलेत हो की नाही? काही विश्रांत, काही शर्यतीतून पाठी पण फिरले असतील. म्हणजे असे भरपूर सहस्रावधी असे लाखो, म्हणजे इतकी सगळी लोकसंख्या बघ, म्हणजे आपल्या ब्रह्मांडातली लोकसंख्या सगळी, बरं का. मग त्यापैकी एखादाच मनुष्य सिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय की भगवंतांना सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा असते कृष्णांना, पण त्यांना योग्य मार्ग नाही मिळत. म्हणजे काय की आपल्याला कसं प्रमाणित अध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन मिळालं, आपल्याला शिला प्रभुपादांच्या शिकवणीवर आधारित गीता मिळाली, सगळ्यांना मिळत नाही. कलियुगामध्ये काय बोंधूगिरी ढोंगाचं म्हणजे हे कलियुग आहे की नाही, फसवलं जातं पावलं पावलं, मीच ईश्वराचा अवतार आहे म्हणतात, असं सगळ्या गोष्टी घडत असतात या कलियुगामध्ये. मग म्हणून काय म्हटलंय, भरपूर असे मनुष्य असतात त्यापैकी एखाद्याला सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न तो करतो, म्हणजे तो प्रमाणित अध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली येतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचं भाग्य पहा, आपण मोजकेच दिसतो की नाही? 5-6 जण रजिस्टर भरपूर होतात. तुम्ही ग्रुप खोलून बघा, भरपूर जण असतील रजिस्टर्ड ग्रुपला, तिथं आहे उपस्थित, पण क्लासला किती येतात? हीच कृष्णांची कृपा आहे. आपण सगळे ब्लेस्ड आहोत कृष्ण कृपेमुळे. आता माताजी सेवा करतात आमच्या, किंवा माताजी श्लोक पठणाची, मग ही भगवंतांची कृपा आहे. जेव्हा भगवंत कृपा करतात तेव्हा त्यांची अंतरंगा शक्ती आपल्या जीवेवर नाच करत असते, आणि म्हणून आपण इथे असतो ऐकायला किंवा श्रवण भक्ती करायला सुद्धा फार मोठं भाग्य लागतं कृष्णांना. म्हणजे त्याच हे श्लोक द्योतक आहे की असे हजारो लाखो मनुष्य असतात, त्यातला एखादाच आपल्यासारखा ऐकायला येतो, एखादाच माताजींची सारखी सेवा करायला येतो, आणि मग त्यापैकी म्हणजे असे भरपूर असतात पुन्हा प्रयत्न करणारे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते येतात, पण मग ते चिकाटीनी पुन्हा भगवंतांचा प्रसाद ग्रहण करायचा, नवविधा भक्ती करायची, भगवंतांना पवित्र महामंत्राचा जप करायचा हो की नाही, ज्या 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपलचं पालन करायचं, असं चिकाटीनं म्हणजे असं करणारे पुढे पुढे जाणारे खूप कमी असतात. पुन्हा भक्ती सगळ्यांना आवडते, पण ती चिकाटीने पुढे नेणारे असे. मग त्यापैकी मग पुन्हा एखादाच मला जाणू शकतो, म्हणजे शुद्ध भक्त बनतो अर्जुनांसारखा उच्च कोटीचा. किंवा शिला प्रभुपाद कोण आहे? शुद्ध उच्च कोटीचे भक्त आहेत की नाही? कुठले आचार्य किंवा गुरु होण्यासाठी ते पहिल्यांदा काय असतात? भगवंतांचे उत्तम भक्त असतात ना, ते शुद्ध भक्त असतात, तेव्हाच ते आचार्य होतील, मार्गदर्शन करतील, मग असे बनतात. म्हणून इथं म्हटलंय की मनुष्याणा सहस्रेषु कश्चिद्य तती सिद्ध, एखादाच असतो. मग तो एखादाच आपण बनायचा प्रयत्न करायचा. जेव्हा असा आपण प्रयत्न करू तेव्हा आपल्याकडनं भगवंताची भक्तीमय प्रेमय सेवा होईल की नाही? आणि म्हणून आपण 4 असो 2 असो भगवंत तिथं, जिथं भगवंताविषयीचं म्हणजे जिथं श्रवण असतं, कीर्तन असतं, तिथं भगवंत स्वतः म्हणजे जिथं श्रीकृष्ण नाव घेतल्यानंतर तिथं ते परिपूर्ण त्या रूपात उपस्थित असतात. मग एक जरी नसला तरी आम्ही आपण सत्संग घेतो किंवा का घेतो, भगवंत असतात तिथे ऐकायला. मग आपण सगळे इतके जण ऐकतो, किती छान म्हणजे भाग्य आहे पहा, आपल्याला ही सगळी संधी पुन्हा मिळणार कृष्णांच्या कृपेमुळे. मग अशा पद्धतीने भगवंत काय सांगतात की असे भरपूर असतात, पण एखादा सिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न करतो, म्हणजे एखादाच भक्तिमय प्रेम्य सेवेद्वारे भगवंतांच्या भक्तिमय प्रेम्य सेवेद्वारे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे योग्य प्रकारे भक्तिमय सेवेचे प्रयत्न करतो, आणि मग अशापैकी एखादाच शुद्ध भक्त बनतो, म्हणजेच काय भगवंतांना तत्वता जाणतो. मग आपण पण असे प्रयत्नापासून सुरुवात करूया. आता आपण पुढे जाऊया. भूमिरापो नलो वायुकं मनोबुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती. आता ही पृथ्वी म्हणजे काय? तर आपल्या शरीरात जी हाडं बनलेली असतात ती सगळी, अस्थी वगैरे. मग पाणी म्हणजे काय? आपल्या शरीरात 75% पाणी.
अग्नी म्हणजे काय? आता आपल्या जठरामध्ये मंदाग्नी, जठराग्नी म्हणतो, अन्न पचन होण्यासाठी अग्नीची आवश्यकता, म्हणजे आत्ताच्या काळातल्या एटीपीज कॅलरीज आपल्याला समजेल, आपण सायन्स शिकलो असो. त्यानंतर वायू, आता आपण श्वास आत घेतो आणि बाहेर उच्छ्वास टाकतो, हो की नाही? आपली श्वसन संस्था म्हणजे वायूच काम आहे. आकाश म्हणजे आपल्या शरीरात ज्या वेगवेगळ्या पोकळ्या आहेत, हो की नाही, अवयवांच्या, आणि म्हणजे सगळ्या ह्या ट्यूब्स आहेत, हो की नाही, अन्ननलिका आहे, वायुकोश आहे, त्यातल्या पोकळ्या, आणि मग त्यामध्ये निर्माण होणारे आवाज, नाद तत्व. आकाशाचं तत्व काय? नाद तत्व म्हणजे काय? हे पंचमहातत्व किंवा पंचमहाभूत आहे, ह्याचं आपलं भौतिक शरीर बनलंय. आणि आपलं मन, बुद्धी, अहंकार हे सुद्धा भौतिकच आहे म्हटलंय. मग ह्या 8 भिन्न प्राकृतिक म्हणजे भौतिक शक्ती आहेत. कुणाच्या शक्ती आहेत? भगवंतांच्या. आता आपण पुढे जाऊया. हे महाभाऊ अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपयोग घेतात, उपभोग घेतात. आता अर्जुनांना ते म्हणतात, हे महाभाऊ म्हणजे विशाल असा योद्धा आहे तो. म्हणून प्रत्येक वेळी गुरु आपल्या शिष्यांना कसं प्रेरित करत असतात पहा. आणि मग वेगवेगळे शब्द अर्जुनांना म्हणून वापरलेत, कारण अर्जुनांनी काय केलं पाहिजे, युद्धासाठी लढलं पाहिजे, आणि त्यासाठी त्यांना ते प्रेरणा देतात प्रत्येक अशा संबोधनातून पहा. मग ते म्हणतात की हे महाभाऊ म्हणजे अशा म्हणजे अशा योद्धा म्हणजे महाभाऊ असंख्य मोठ्या लढाया जिंकल्यात असा अर्जुन आहे. तर या व्यतिरिक्त माझी एक श्रेष्ठ अशी पराशक्ती आहे. आता थोडक्यात मी समजावून सांगते की भगवंतांच्या ज्या भौतिक शक्ती आहेत, तर त्यामध्ये बहिरंगा शक्ती आणि म्हणजे भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, त्याचे प्रकार आहेत, बहिरंगा शक्ती आणि अंतरंगा शक्ती, बरं का? आपल्याला समजायचं होतं. मग बहिरंगा शक्ती म्हणजे काय? भगवंतांची भौतिक जी शक्ती आहे, तर तिचे दोन भाग आहेत पुन्हा, कनिष्ठ शक्ती आणि वरिष्ठ म्हणजे काय म्हणतात, श्रेष्ठ शक्ती. मग कनिष्ठ शक्ती म्हणजे काय? तर हे सगळे कनिष्ठ भौतिक जी साधन आहेत, प्रकृतीत हवा म्हणजे ही सगळी जी आहेत ना, वनस्पती, भाज्या, म्हणजे हे सगळं बारीक सारीक हे सगळं. आणि थोडासा ना प्रभूजी माझा आवाजच बसलेला आहे, तर मी जरा लॅपटॉपच्या जवळ येऊन बोलते. हा, ऐकू येतं ना सगळ्यांना? तर आवाज बसल्यामुळे थोडासा मोठा येत नाही आवाज, थोडस आपण एक एकाग्र होऊन ऐकायचा प्रयत्न करूया, क्षमा असावी. तर आता कनिष्ठ भौतिक शक्ती म्हणजे हे सगळे प्रकृतीतले घटक आले, बरं का? मग आपण कोण आहोत? जीवात्मा म्हणजे आपण भगवंतांचा जीवात्मक अंश आहोत, म्हणजे जीव म्हणजे कोण आहे? आपण सगळे. मग आपल्याला काय म्हणले? परा प्रकृती म्हणजे श्रेष्ठ भौतिक शक्ती म्हणजे आपण जीव आहोत, जीवात्मा. आणि कनिष्ठ भौतिक शक्तीचा म्हणजे या सगळ्या साधनांचा भौतिक प्रकृतीतले आपण लाभ घेत आहोत, उपभोग घेत आहोत असं म्हटलंय. आणि मग हे जे आहेत म्हणजे आपण पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार, मग हे एक भौतिक शक्तीचा भाग आहे, म्हणजे अपरा म्हणजे अपराशक्ती म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजे, तर त्याचा एक ते भाग आहे असं सांगितलंय. मग हे आपण समजून घेतलं. मग वेगवेगळ्या योनीतून जीवाचा प्रवास होतो कसा, आणि त्यांना वेगवेगळी कशी शरीर मिळतात, हे इथे दाखवलंय. म्हणजे आपण जीवात्मा म्हणजे कोण? भगवंतांची आपण श्रेष्ठ म्हणजे त्याला म्हणायचं सुपिरियर एनर्जी, आपल्याला क्विझ मध्ये येईल, श्रेष्ठ म्हणजे सुपिरियर एनर्जी आहोत. आणि जे कनिष्ठ म्हणजे इतर जे सगळे आहेत ते इन्फिरियर एनर्जीचा भाग येतात असं आपण लक्षात ठेवूया. आता आपण पुढे जाऊ. त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, सर्व प्राणी सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. हे धनंजय, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. आता आपण समजून घेऊया की सर्व प्राणी सृष्ट प्राणी मात्र म्हणजे आपल्याला जे दिसतात त्याचा उगम दोन शक्तीमध्ये, या जगतामध्ये जे काही भौतिक आहे आणि आध्यात्मिक आहे, म्हणजेच काय की आपलं शरीर भौतिक आहे, हो की नाही, आणि आपला आत्मा आध्यात्मिक आहे. तर प्रकृतीमध्ये पण असंच आहे, भगवंतांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीचा संयोग आहे जिथे तिथे, वेगवेगळ्या विस्तार शक्ती आहेत भगवंतांच्या. मग म्हणून भगवंत काय म्हणतात, त्याचा उत्पत्ती करता ही मीच आहे आणि प्रलय करता ही मीच आहे निश्चितपणे जाण. म्हणजेच काय, भौतिक प्रकृती आहे, तर ते त्याला भगवंत जेव्हा एक दृष्टी कटाक्ष टाकतात तेव्हा जीवास ते काय केले जातात, गर्भस्थ केले जातात भौतिक प्रकृतीच्या योनीमध्ये. आणि मग त्याद्वारे काय होतं,
हे त्यांना वेगवेगळी शरीर मिळतात, कुत्रा, मांजर, मनुष्य, देवता असे सगळे. म्हणून उत्पत्ती करता कोण आहेत? भौतिक प्रकृतीचे भगवंत आहेत. मग ती उत्पत्ती होते, मग ती कार्यान्वित करतात भगवंत, मग ती तिचा विकास होतो, मग तिथं म्हणजे प्रजनन म्हणजे वेगवेगळे जीव निर्माण होतात, मग तिची वाढ म्हणजे वाढ होते, म्हणजे टप्पे आहेत ना. आणि मग पुढे ऱ्हास होतो, म्हणजे जेव्हा प्रलय येतो पुन्हा म्हणजे त्यावेळेला, आणि मग नष्ट होते पुन्हा, म्हणजे भौतिक प्रकृती कशी पुन्हा पुन्हा निर्मिती होत असते आणि नष्ट होत असते. म्हणून भगवंत काय म्हणतात, उत्पत्ती करता पण मीच आहे आणि प्रलय करता पण मीच आहे हे निश्चितपणे जाण. म्हणजे काय की भगवंतांच्या फक्त इच्छेमुळं सगळं काही घडतं. म्हणजे भगवंतांची इच्छा म्हणजे परमसत्य आहे, आपण समजून घेऊया. म्हणजे भगवंतांनी फक्त इच्छा केली की इकडे निर्मिती होते, आणि अशा पद्धतीने भगवंतांनी एक दृष्टी कटाक्ष टाकला की हे सगळे जीवात्मे जे असतात ते भौतिक प्रकृतीच्या योनीमध्ये गर्भस्थ केले जातात. म्हणजे पहा, आपण एखादी गोष्ट करायची ठरवली आपल्या मनाने तर आपल्याला जमते का? आपल्या मनासारखी पण होत नाही. मग हाच फरक आहे आपलं मन आणि भगवंतांचं मन. आपलं मन भौतिक आहे आणि भगवंतांचं मन कसं आहे? आध्यात्मिक आहे. भगवंत कसे आहेत? परिपूर्ण आहेत. जिथं भगवंतांचं नाम तिथं सगळं परिपूर्ण, म्हणजे तिथं ते पूर्ण उपस्थित आहेत त्यांच्या शक्तीनिशी. आणि हाच फरक आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. आणि म्हणून जेव्हा भगवंत मनात इच्छा व्यक्त करतात तेव्हा हे सगळं निर्माण होत असतं आणि त्याची म्हणजे उत्पत्ती होत असते. आणि मग भगवंतांच्या इच्छेनच ते प्रलय होत असतो आणि ते नष्ट होत. अशी भौतिक प्रकृती पुन्हा पुन्हा, म्हणजे याला उदाहरण देते मी मेघांचं, म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा काळा मेघ येतो, हो की नाही, पावसाळ्यामध्ये येतो आणि तो काय करतो, म्हणजे पाऊस पाडतो, आणि असंच ऋतुचक्र पुन्हा पुन्हा येत राहतं. तसंच भौतिक सृष्टी कशी आहे ती शाश्वत आहे, पण ती पुन्हा पुन्हा निर्माण होते, नष्ट होत राहते. म्हणून काय म्हणले, भगवंत कोण आहेत? त्याचे उत्पत्ती करता आणि प्रलय करतात आणि त्यांच्या इच्छेनच हे घडतं असं सांगतात भगवंत. मग आता पुढे जाऊ आपण. आता भगवंत काय म्हणतात की माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. म्हणजे भगवंतच या सगळ्याला कारणांचे कारण आहेत. कसं पाहतात चित्रात हे कर्बोदकशाही विष्णू दाखवले, तर आपण अभ्यासला असेल गोलोक वृंदावनच्या चार्ट मध्ये, तर ही सगळी ब्रह्मांड आहेत. पहा भगवानच्या भगवंतांच्या श्वासातून, म्हणजे श्वासातून उच्छवासातून निर्माण होतात नष्ट होतात. पहा आणि मग या सगळ्या ग्रह गोल तारा, म्हणजे पृथ्वी आपल्याच कक्षेत फिरते, सूर्य आपल्याच कक्षेत फिरतो, चंद्र योग्य वेळी उगवतो, हे सगळं होतंय हो की नाही? म्हणजे हे सगळं अगदी वेळेत काळात म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय. ऋतुचक्र हे सगळं कसं? भगवंतांनी आपल्या भौतिक शक्ती आणि त्यांच्या विस्तारांद्वारे हे सगळं, म्हणजे जसं एका दोऱ्यात म्हणजे एक मोत्याची माळ आहे, तर ते माळ मोती कसे ओवलेले असतात, असं सगळं भगवंतांनी आपल्या, म्हणजे भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहेत हो की नाही? भगवंतांनी आपल्या भौतिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती यांचा विस्तार करून किंवा त्यांच्या संयोगाद्वारे असं सगळं नियंत्रण केलेलं आहे. बा म्हणजे आता याला इथं राजाचं उदाहरण घेऊ. राजा आपल्या सगळ्या राज्याचा कारभार सुरळीत पाहत असतो की नाही? राज्यातल्या प्रत्येक गावात तो जात नाही, तिथं तिथं त्याचं जे कार्यकारी मंडळ असतं ते कार्य करत असतं हो की नाही? तिथल्या तिथल्या शक्ती प्रत्येक ठिकाणी, राजा प्रत्येक गावात उपस्थित राहत नाही. किंवा एखाद्या शाळेच्या प्रिन्सिपलचं उदाहरण देतो, ते प्रत्येक वर्गात उपस्थित राहत नाहीत हो की नाही? तिथले क्लास टीचर तिथले सगळे म्हणजे बघत असतात, पण ते पूर्ण शाळा असते ते कोणाच्या आधिपत्याखाली असते? भगवंत प्रिन्सिपल सरांच्या हो की नाही? मग तसंच भगवंत काय करतात, आपले या त्यांचे सगळे देव देवता म्हणजे सगळे त्यांच्या प्रशासकीय अधिकारी आहेत सेवेतले, आणि या सगळ्या आपल्या भौतिक आध्यात्मिक शक्ती झाले ग्रह गोल तारे अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी एका दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे अगदी छान असं व्यवस्थित नियंत्रण ठेवलेलं आहे त्यांच्यावर. म्हणजे म्हणून भगवंतांच्या मध्येच सर्व काही आश्रित आहेत. म्हणजे जर माळ तुटली तर काय होईल? भगवंतांनी जर आपल्या मध्ये व्यवस्थित आश्रय दिलेला आहे, जर दिला नाही तर काय होईल? सगळं विखुरलं जाईल हो की नाही? म्हणजे भगवंतच कोण आहे? सर्व कारणांचे कारण आहेत. आणि मग भगवंत खरं तर आपल्या भौतिक आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये गोलोक वृंदावन तिथे लीला करण्यात रममाण असतात. तिथे ते त्यांना या भौतिक प्रकृतीची निर्मिती करतात, ते त्यानंतर हे जीव निर्माण करतात, या सगळ्यामध्ये म्हणजे हे सगळं कार्य ते करत असतात, पण ते त्यापासून अलिप्त राहतात. त्या कशातही भौतिक गोष्टीमध्ये ते आकर्षित होत नाहीत, उदासीन असतात. का? ते परिपूर्ण आहेत आणि ते आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये लीला करण्यात रममाण असतात गोलोक वृंदावनला. आणि त्यामुळे ते कसे आहेत, या सगळ्यापासून अलिप्त आहेत, स्वतंत्र आहेत, त्या कशामध्ये ते अडकून पडत नाहीत. मग एकाच वेळी भगवंत इथेही उपस्थित आहेत आणि तिथेही गोलोक वृंदावन मध्ये त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणून द्विभुजधारी त्यांचं मूळ दिव्य रूपात, मग ह्याला काय म्हणायचं, अचिंत्य भेदाभेद तत्व. हा सिद्धांत चैतन्य महाप्रभू की जे स्वयं कृष्ण आहेत, जे
भगवंत म्हणजे जे संन्यासाच्या विषयामध्ये आले आणि ज्यांनी भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा पूर्ण विश्वभर प्रसार आणि प्रचार केला हरिनाम संकीर्तनाचा, तर ते म्हणजे कोण आहेत? चैतन्य महाप्रभू. आणि त्यांनी हा सिद्धांत मांडला आणि याला काय म्हणायचं, अचिंत भेदाभेदत्व, म्हणजे भगवंत एकाच वेळी वेगवेगळ्या शक्तीच्या माध्यमातून सगळ्याचं नियंत्रण करतात, सर्वोच्च नियंत्रक असल्यामुळे उपस्थित राहून त्याच वेळी ते गोलोक वृंदावन मध्ये स्वतंत्र त्यांचं अस्तित्व आहे, याला म्हणायचं अचिंत भेदभेद तत्व. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, हे सगळे दोरे तोललेल्या मनाप्रमाणे माझ्यामध्ये आश्रित आहेत, म्हणजे हे एक ब्रह्मांडच आपण आहोत, असे असंख्य ब्रह्मांड आहेत चित्रात भगवंतांनी निर्माण केले. तर प्रत्येक ब्रह्मांडाला एक ब्रह्मा असतो, असं सगळं असतं, मग त्या सगळ्याचं नियंत्रण भगवंत करतात. म्हणजे अशी गोष्ट आहे नारद पुराण बहुतेक, तर भगवंत म्हणजे ब्रह्माजींचा म्हणजे त्यांना गर्व झालेला असतो ते हरण करण्यासाठी, अशी जी गोष्ट आहे थोडक्यात. तर ते ब्रह्माजी म्हणून भगवंत बसलेले असतात, तर मग तिथं अनेक ब्रह्माजी येतात, म्हणजे अशा अनेक ब्रह्मांडातले अनेक ब्रह्माजी आहेत ना, मग तुम्ही कोणते ब्रह्माजी असं विचारतात. म्हणजे ती वेगळी आहे म्हणजे लीला, ती नंतर पुढे गोष्ट येईल. पण ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं, तर ह्या सगळ्याच निर्मिती आणि म्हणजे हे सगळं कोण करतात, भगवंत करतात. म्हणून भगवंत काय म्हणतात, हे सगळे माझ्यामध्ये आश्रित आहेत. तर आपण पुढे जाऊया, तरी पुढचा. हा, रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणव सर्व वेदेषु शब्दके पौरुषम जुषु. हे कौन्तेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. म्हणजे काय, हे कौंतेय म्हणजे आता कुंतीचं कुळ कसं सर्वश्रेष्ठ कुळ आहे, हो की नाही? म्हणजे तर मग ते कौंतेय म्हणून म्हणजे जबाबदारी आणखी वाढली त्याला उभे राहण्याची, हो की नाही? अशा उच्च कुळातून, राजवंशातल्या कुळातूनच अर्जुन आहेत, हो की नाही? म्हणून ते त्यांना कौंतेय म्हणून संबोधतात. म्हणजे भगवंत जिथं जिथं अर्जुनांना संबोधतात ना, अत्यंत विचारपूर्वक संबोधतात. आपण ह्या गोष्टी पण समजून घ्यायच्या, बरं का? मग पाण्यामधला रस म्हणजे आता पहा, हा आपल्याला खूप तहान लागली, आपण उन्हात जाऊन आलो आणि मग आपल्याला पाण्याऐवजी कोणी दूध दिलं तर चालेल का? बिलकुल नाही, हो की नाही? मग खारट पाणी दिलं तर चालेल का? बिलकुल नाही. शहाळ्याचं पाणी चालेल का? नाही. आपल्याला काय करायला लागेल, पाणीच प्यावं लागेल. आणि पाणी पितो तेव्हा ते पाण्याची जी चव असते, आपली क्षुधा शांत होते, हो की नाही? आपली तहान भागते. मग त्या पाण्याची चव कोण आहे, तर भगवंत स्वतः आहेत. मग चंद्र आणि सूर्याचा प्रकाश म्हणजे चंद्राच्या प्रकाशाने काय होतं, ह्या ज्या वनस्पती फळं आहेत की नाही, ह्यांना जो रस निर्माण होतो ना, पुढे येणार आहे ते पुढच्या अध्यायामध्ये, तर तो रस निर्माण करायचं काम कोण करतो, चंद्राचा प्रकाश करतो. आणि सूर्याचा प्रकाश काय करतो, वनस्पतीमध्ये म्हणजे पिष्टमय पदार्थ की नाही, हरितद्रव्य वगैरे असं, किंवा आपली सगळ्यांची वाढ म्हणजे कॉस्मिक एनर्जी आपण म्हणतो सूर्याच्या माध्यमात जे काही मिळते आपल्याला. तर प्रकाश म्हणजे गायत्री मंत्र किंवा गायत्री म्हणून करतात. तर मग सूर्याचा प्रकाश आपल्याला पोषणासाठी वाढीसाठी आवश्यक आहे. मग वैदिक मंत्रातील ओंकार म्हणजे वैदिक मंत्राचं सुरुवात कशाने होतं, ओंकार, मग ते प्रत्यक्ष भगवंत आहेत स्वतः पहा, म्हणजे ओंकार करणं, जो ओंकारचा जप करतो ना, हळूहळू भगवंतांची त्याला प्राप्ती होते, कृष्णांशी असं म्हटलंय पुढे आहे ते. तर मग ओंकार म्हणजे कोण आहे, तर भगवंत स्वतः आहेत. 18व्या अध्यायात हा उल्लेख आहे, बरं का? मग आकाशातला शब्द म्हणजे नाद, आपण हे बोलतो, हे काय आहे, भगवंताचं रूप आहे. प्रत्येक शब्द म्हणजे भगवंत. आणि मनुष्यातलं सामर्थ्य, आता इथं सामर्थ्य कुठल्या अर्थाने घ्यायचं, तर पुरुषांमधलं वीर्य आणि स्त्रियांमधली म्हणजे ही शक्ती, म्हणजे स्त्री बीज शक्ती, म्हणजे त्यापासून हे करण्याची, पुनरुत्पादन करण्याची, म्हणजे सगळं सामर्थ्य बल असं आपण घ्यायचंच म्हणजे, पण हे पण त्याचा अर्थ घ्यायचा. तर हे सगळं मनुष्य, मग तो स्त्री पुरुष कोणी असो, तर यातलं सामर्थ्य म्हणजे कोण आहे, भगवंत स्वतः आहेत. म्हणजे आपल्या भौतिक सृष्टीमध्ये भगवंत कसे आहेत, कोणत्या रूपात आहेत, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला भगवंतांना प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना समजून घेणं किंवा त्यांना भगवंतांना अनुभवणं आपल्याला सोपं जाईल, हो की नाही? आपण भौतिक प्रकृतीमध्ये राहतो, आता पाणी पिताना आपल्या लक्षात येईल ना त्याची चव म्हणजे भगवंत आहे, हो की नाही? चंद्राचा प्रकाश पाहिला की आपल्याला लक्षात येईल ना हे भगवंत आहे, सूर्य पाहिला की आपल्याला लक्षात येईल ना, मग असं आपण भगवंतांना आपल्या अनुभवातून म्हणजे समजून घेऊन आपण भगवंतांशी जोडले जायचा प्रयत्न करायचा.
मग अजून पुढे येणार आहेत भगवंतांच्या 11व्या अध्यायात विभूती आहेत सगळ्या शक्ती आहेत. मग त्याचं प्रयोजन हेच आहे की भगवंत आपल्यासारख्या भौतिक प्रकृतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सतत भगवंतांचं स्मरण चिंतन शक्य नाही आहे, हो की नाही. मग त्यासाठी आपण काय करूया, भौतिकतेमध्ये भगवंत कुठल्या स्वरूपात आहेत हे जर आपण जाणलं तर आपलं सोपं जाईल ना. मग ते विभूती योगामध्ये आहे 11व्या अध्यायात. आता आपण एवढं इथंपर्यंत समजून घेतलं, हो की नाही. मग आता पुढे जाऊया आपण, पुढचा श्लोक घेऊया. पाण्याची चव म्हणजे भगवंत आहेत बरं का, मग चंद्र सूर्याचा प्रकाश म्हणजे भगवंत आहेत, मग वैदिक मंत्रातला ओम पहिला अक्षर म्हणजे भगवंत आहेत, मग आकाशातला शब्द म्हणजे नाद म्हणजे भगवंत आहेत, मनुष्याचं सामर्थ्य, पृथ्वीचा सुगंध मातीला जो असतो तो म्हणजे कोण आहेत, भगवंत. मग आग म्हणजे अग्नीची उष्णता म्हणजे भगवंत स्वतः आहेत का. मग जीवांची जीवशक्ती म्हणजे आपली जी चेतना शक्ती म्हणजे आपल्या आत्मा, आपला आपण जो आत्मा आहोत जीवात्मा, आपली शक्ती ज्याद्वारे पोषण सगळं होतं, आपण कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, डोळ्यांनी पाहतो, हे सगळं चाललंय ना, हे कोणामुळे चाललंय, तर या जीवनशक्तीमुळे किंवा चेतना शक्तीमुळे. मग ते म्हणजे भगवंत स्वतः आहेत. मग आता सर्व तपस्वी तप करतात ते म्हणजे कोण आहेत, भगवंत आहेत. मग सर्व अस्तित्वातील वस्तूंचं बीज म्हणजे सगळे बीजप्रदाता पिता म्हणजे भगवंत आहेत स्वतः. म्हणजे पहा जे काही दिसतं आपल्याला त्या सगळ्याचं बीज भगवंत आहे. बुद्धिमानाची बुद्धी म्हणजे भगवंत आहेत, म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला भरपूर मेडल मिळाले, बक्षीस मिळाले, स्कॉलरशिप मिळाले, प्रज्ञाशोध परीक्षेचं बक्षीस मिळालं, पण हे कोणामुळे आहे, भगवंतामुळे. बुद्धिमानाची बुद्धी भगवंत आहे, शक्तिमानाची शक्ती भगवंत स्वतः आहेत. पहा बलवराचं बल किंवा लैंगिक जीवनात धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नसणारा म्हणजे धर्मतत्वानुसार, म्हणजे काय म्हटलंय, गृहस्थाश्रमामध्ये जे लैंगिक जीवन आहे तर ते कसं असावं, त्यांचं कामजीवन ह्याच्याविषयी सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तर आपण पुनरुत्पादन म्हणजे पुढची पिढी निर्माण करण्या इतपतच आपलं काम जीवन असतं, नाहीतर आत्ताच्या काळात पाहतो पहा की वेगवेगळे कॉन्ट्रासेप्टिव वापरायला लागतात, हो की नाही, वेगवेगळी साधनं वापरतात. मग ते पशुच झालं ना, आहार, निद्रा, बळी, मैथुन, पशु पण तेच करतात. मग आपल्या तर मनुष्याच्यात काय फरक लागला, अशी साधनं वापरायला लागतात, अबॉर्शन करत, मग हे पशुवत जीवन झालं. मनुष्याला या कामजीवनाचं कसं त्याचं पाहिजे, संयमित पाहिजे, म्हणजे धर्मतत्व अनुसार पाहिजे. म्हणजे कसं, तर पुढची पिढी निर्माण करणे इतपत काम जेव्हा त्या तो जो काम आहे तो म्हणजे भगवंत स्वतः आहेत. म्हणजे इतकं त्या क्रियेला पवित्र महत्व आहे. म्हणजे पहा मग आणि अशा पालकांची जबाबदारी असते की त्यांनी आपली मुलं जी पुढची संतान आहे त्यांना सुद्धा कृष्ण भावनेमध्ये आणलं पाहिजे, म्हणजे आणावं, म्हणजे इतकं पवित्र त्याला महत्व आहे, इतकं ते पवित्र असं कार्य आहे. असा जो काम आहे धर्मतत्वांच्या विरुद्ध नसणारा म्हणजे धर्मतत्वानुसार असणारा तो म्हणजे भगवंत स्वतः आहेत. मग हे सगळं म्हणजे कोण आहेत, भगवंतांचं रूप आहे. मग आता आपण पुढे जाऊया. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे, मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक, तामसिक मोहित झाल्यामुळे संपूर्ण जग त्रिगुणातीत अविनाशी आहे, माझे स्वरूप जाणत नाही. म्हणजे काय की आता सत्व, रजतम हे भाव भगवंतांच्या शक्तीमुळेच हे तीन गुण भौतिक प्रकृतीमध्ये येतात. म्हणजे भौतिक प्रकृती आहे ती भगवंतांची माया शक्ती असते, तर ती त्याचं नियंत्रण करत असते. आणि मग भौतिक प्रकृतीमध्ये हे तीन गुण असतात. म्हणजे मग जेव्हा जीवात्मा भौतिक प्रकृतीशी संघ करतो तेव्हा काय होतो, या तीन गुणांच्या आधिपत्याखाली येतो आणि त्यानुसार त्याच्याकडनं सर्व कर्म होतात. मग भगवंत काय म्हणतात की हे माझ्या शक्तीनं सगळं होत असतं, म्हणजे भगवंतांच्या बहिरंगा शक्तीचंच नियंत्रण असतं. म्हणजे हे माया शक्ती आहे तिच्यावर भगवंत नियंत्रण ठेवत असतात. म्हणून भगवंत काय म्हणतात, हे सर्व माझ्या, म्हणजे हे सर्व काही एका दृष्टीने मी सर्व काही आहे, म्हणजे हे सगळं भगवंतांचे नियोजन आहे. पण भगवंत यापासून कसे आहेत, वेगळे आहेत, आपण अलिप्त आहेत. म्हणजे या प्रकृतीच्या तीन गुणांमध्ये भगवंत कधी बांधले जात नाहीत किंवा त्यांनी बाधित होत नाहीत, त्या गुणांच्या अधीन होत नाहीत, त्यापासून ते अलिप्त आहेत, स्वतंत्र अस्तित्व आहे त्यांचं, हो की नाही. कारण ते कसे आहेत, पूर्णतः आध्यात्मिक आहेत आणि ते या सर्वाचे निर्माते आहेत. आणि आपल्यासारख्या भौतिक प्रकृतीमध्ये आलेल्या जीवात्मांसाठी हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे, आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी. आणि त्याचं नियंत्रण माया शक्ती करते, त्यामुळे भगवंत आपल्याला हे सगळं निर्माण करून देतात आणि आपण स्वतंत्र अलिप्त राहतात. त्या गुणांनी सुद्धा ते म्हणजे ते बाधित होत नाहीत, त्या गुणांच्या अधीन होत नाहीत, ते स्वतंत्र अलिप्त असतात आणि ते आपल्या गोलक वृंदावनमध्ये लीला करत असतात आणि त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे.
मग म्हणून भगवंत काय म्हणतात, तेच माझ्या अधीन, म्हणजे भगवंतांची मायाशक्तीच या सगळ्यांचं नियंत्रण करत असते. मग आता हे जे तीन गुण आहेत त्यांनी मोहित झाल्यामुळे काय होतं, हे सगळं भौतिक जग म्हणजे आपण सगळे, तर मग असे आपण त्या मायेमुळं काय होतं, तीन गुणांच्या प्रभावाखाली येतो आणि मग त्यामुळं त्रिगुणातीत कोण आहेत भगवंत, हो की नाही, ह्या तीन गुणांच्या अतीत आहेत ते, या सगळ्यामुळे बाधित होत नाही, त्या भौतिक प्रकृतीतल्या तीन गुणांमुळे त्यांच्यावर फरक येत नसतो. आणि मग अविनाशी असं भगवंतांचं स्वरूप आहे, हो की नाही, आणि अजन्म आहेत भगवंत आणि शुद्ध आध्यात्मिक भगवंतांचा देह आहे आणि असे ते आहेत. मग हे स्वरूप आपण या तीन गुणांनी बद्ध असल्यामुळं आपण ह्या प्रकृतीमध्ये आपण जेव्हा येतो जीवात्मा म्हणून तेव्हा बद्ध जीव होतो आणि ह्या प्रकृतीचे सगळे नियम आपल्याला पाळायला लागतात, ते आपण उल्लंघन करू शकत नाही, म्हणजे आपल्यामध्ये तेवढी म्हणजे आपल्याला तेवढं हे दिलेलं नसतं भगवंतांनी, आणि ते सगळं भौतिक प्रकृतीचे नियम आपल्याला पाळावे लागतात जीवात्मा म्हणून, असं घडतं. आणि त्यामुळे आपण जाणू शकत नाही, जे भगवंत आपल्या पलीकडे आहेत तीन गुणांच्या भौतिक प्रकृतीच्या, ते अविनाशी आहेत आणि त्यांचं दिव्य स्वरूप आहे, ते आपण जाणू शकत नाही असं भगवंत म्हणतात. म्हणजेच काय की जो कोणी बद्ध आहे तो कसा, म्हणजे जो कोणी बांधला गेलाय तो कसा, म्हणजे म्हणजे जो कोणी साखळदंडांनी बांधला गेलाय, कुणी या शब्दाचा अर्थ दोर असा आपण म्हणतो बरं का, तर जो कोणी अशा मायाच्या तीन बंधनाने बांधला गेलाय दोराने साखळदंडाने, त्याला दुसरा बांधलेला जीव सोडवू शकेल का, हो बिलकुल नाही, हो की नाही. मग त्याला सोडवण्यासाठी कोण मुक्त जीव, असे मुक्तात्मा म्हणजे कोण आहेत, भगवंत सुद्धा, आणि कोण म्हणजे प्रमाणित अध्यात्मिक गुरु म्हणजे भगवंतांचे ते गुप्त प्रतिनिधी असतात किंवा भगवंतांचे ते शुद्ध भक्त असतात, प्रामाणिक प्रतिनिधी असतात, भगवंताहून त्यांना अभिन्न मानले गेले, असे जे प्रमाणित अध्यात्मिक गुरु असतात ते काय करतात, आपल्यासारख्या बद्ध जीवांना योग्य प्रकारे ज्ञान देऊन आपण भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची हे शिकवून आपल्याला ते मार्गदर्शन करतात आणि ह्या प्रकृतीच्या तीन गुणांच्या बंधनातून हळूहळू मुक्त करतात आणि भगवंतांच्या कृपेस आपल्याला पात्र करतात. मग हे आपण जाणलं पाहिजे. आता म्हणून भगवंत काय म्हणतात, आपण बद्धावस्थेमध्ये त्रिगुणातीत भगवंत आहेत, अविनाशी ते स्वरूप जाणू शकत नाही, यासाठी काय आवश्यकता आहे, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा, भगवंतांना शरण गेलं पाहिजे, भगवंतांचे जे प्रामाणिक प्रतिनिधी असतात, गुप्त प्रतिनिधी, प्रमाणित अध्यात्मिक गुरु, त्यांना आपण शरण गेलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा आपण केली, करायला सुरुवात केली की आपण भगवंतांचं म्हणजे त्रिगुणातीत जे भगवंत आहेत त्यांच्या कृपेस आपण पात्र होऊ शकतो आणि हळूहळू मुक्तात्मा बनू शकतो. मग आता आपण पुढे जाऊ. देवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरन्ति ते. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. आता इथे चित्रात पहा, हा तिथे दाखवलं. आता आपण जर पाण्यात पडलो, आत्ताची ह्युमन डिझास्टर टीम येईल आपल्याला हेलिकॉप्टरने मदत देईल, हो की नाही, आत्ताच्या काळात मग अगदी असंच आहे. या भवसागरामध्ये म्हणजे ह्या भौतिक प्रकृती तिच्या तीन गुणांना, तर दैवी मायाशक्ती म्हणजे भगवंतांनी जे निर्माण केले हो की नाही आपल्यावर नियंत्रण ठेवलं म्हणून त्याला दैवी मायाशक्ती म्हटले. मग ती अतिशय दुस्तर म्हणजे अवघडे अत्यंत पार करायला, कुणी जर म्हटलं मी मी मीपणाने की मी ह्याला पार करेन, शक्य नाही. ह्यासाठी काय करायला पाहिजे, भगवंतांना आपण शरण गेलं पाहिजे, किंवा भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, प्रमाणित अध्यात्मिक गुरु, गुप्त प्रतिनिधी, प्रमाणित प्रामाणिक प्रतिनिधी, प्रमाणिक प्रतिनिधी असतात ते, ब्रह्मनिष्ठ असतात गुरु म्हणजे भगवंतांशी निष्ठ एकनिष्ठ असतात थोडक्यात ब्रह्मनिष्ठ म्हणजे, तर ते म्हणजे भगवंत आणि गुरु यांना अभिन्नच मानले गेले, तर त्यांना आपण शरण गेलं पाहिजे, भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. मग काय होईल की हे जे आपण जेव्हा शरण जातो तेव्हा आपण ह्या मायेला सहजपणे म्हणजे तर भगवंतांचं चित्र दाखवले पहा, आपल्याला अशी मदत करायला भगवंत येतच असतात, पण आपण या तीन गुणांनी बाधित असतो. मग आपण जेव्हा भगवंतांना शरण जातो तेव्हा आपण ह्या मायेला अगदी सहजपणे करून पुढे जातो. म्हणजे पहा, हा एखादी स्पीडवाली कार आणि एखादी हळू जाणारी कार, तर स्पीडवाली कारच आपल्याला लवकर पोचवेल की नाही, भगवंतांची जी कर्म म्हणजे भगवंत स्वतः आपल्या हृदयात उपस्थित असतात आणि आपल्याला सगळी कर्म भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात आणि भगवंत काय करतात, वेळोवेळी आपल्याला अशी सगळी मदत पुरवत असतात, फक्त आपण तीन गुणांनी बाधित असतो त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. पण मला सांगा ही म्हणजे फास्ट कार नेहमीच स्लो कार पेक्षा पुढे जाईल, हो की नाही, लवकर अंतर कापेल. मग ते म्हणजे हे आहे भगवंतांच्या प्रमाणित जे भक्त आहेत
शुद्ध भक्त कृष्ण भावनायुक्त भावनेमध्ये दृढ असलेले भगवंतांचे प्रामाणिक प्रामाणिक प्रतिनिधी म्हणजे प्रामाणिक अध्यात्मिक गुरु त्यांना आपण शरण गेलो आणि अशा पद्धतीने आपण ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न केला. त्याद्वारे भगवंतांना म्हणजे भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये पण असतात, गुरु असतात, आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचवतात. मग जेव्हा आपण त्यांना शरण जातो तेव्हा निश्चित काय होईल, आपण ह्या मायेच्या भवसागरातून नक्कीच पार करून पलीकडे जाऊ. आता आपण पुढे जाऊ. नमाम दुष्कृत मूढा प्रपद्यन्ते नराधमा माया परत ज्ञाना आसुरम भाव आश्रिता. जे अत्यंत मूर्ख दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले, जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाही. तर इथं भगवंतांनी सांगितलेत की कुठले चार लोक त्यांना शरण येत नाहीत, तर मूर्ख दुष्ट नराधम ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झाले असे असुर नास्तिक प्रवृत्तीचे लोक भगवंतांना कधीही शरण येत नाहीत. भगवंत जेव्हा मनुष्य रूपात येतात तेव्हा त्यांचा ते उपवास करतात, त्यांना ते सामान्य माणसासारखे वाटतात. आणि मग ते त्यांना म्हणजे असे जे असतात ते मूर्ख लोक असतात, जे ते वेगवेगळ्या योजना बनवतात, पण त्यांच्या योजना सगळ्या म्हणजे त्यांचे जे योजना म्हणजे मूर्ख म्हणजे त्याला गाढवाचं उदाहरण घेऊ, दुष्ट म्हणजे ते दुष्ट लोकांना पण कारस्थान करायला बुद्धीच लागते, होय की नाही. मग ते वेगवेगळ्या योजना बनवतात, म्हणजे असे जे राजकारणी वगैरे लोक असतात ना ते सगळे यामध्ये मोडतात बरं का, असे वेगवेगळे जे स्वतःच्या स्वार्थाकरता वेगवेगळ्या योजना बनवतात. पण मायाशक्ती भगवंतांची एवढी प्रबळ आहे ना, सगळ्या योजना उलटून लावते. म्हणजे भगवंत हे सगळं म्हणजे पाहत असत. आणि मग नराधम म्हणजे जगाई मदायसारखे, आता पुढे गोष्टी ते ना म्हणजे अत्यंत वाईट असे, आणि ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले म्हणजे असे, म्हणजे ज्यांच्याकडे हे सगळं ज्ञान आहे भगवंत पण ते त्याचा उपयोगच नाही म्हणजे ते नष्ट झाले, तर असे असुर म्हणजे त्यांना असुर म्हटले. नास्तिक प्रवृत्ती म्हणजे भगवंतावर त्यांना श्रद्धा नसते, विश्वास नसतो. भगवंतांची ते ऐश्वर उपभोगतात सगळे, पण भगवंतांना ते कधी शरण जात नाहीत. याची उदाहरणं आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. तरी पुढची स्लाइड घेऊया. हाँ, तर हे गाढव आहे, हे काय करतं, दिवस रात्र राबतं, मालकानं थोडस काय खायला दिलं ते खातं, गाढविणीच्या लाथा खातं आणि काम सुख उपभोगतो. आणि थोड्याशा या आनंदासाठी तो दिवस रात्र काबाड कष्ट करून एवढं ओझं वाहतं. मग त्याला मूर्ख लोकांचे उदाहरण आहे, म्हणजे अशी त्या भौतिक प्रकृती मधल्या काही मनुष्यांची गत असते, म्हणजे असे जे नास्तिक असत. मग नराधम म्हणजे इथं जगाई मदाईचं उदाहरण दिलंय. तर चैतन्य महाप्रभू जे होते तर त्यांचे नित्यानंद प्रभू म्हणजे बलरामजीचा अवतार आहे ते निळ्या वेषातले बरं का, तर त्यांनी जगाई मदाईनाचे ब्राह्मण होते, त्यांनी इतकं म्हणजे इतकं सगळं वाईट कृत्य केली होती, म्हणजे सगळ्या प्रकारची वाईट निषिद्ध कृत्य त्यांनी केली होती. मग बाजारात एकदा ते गेले, त्यांनी काय केलं, त्या जगाईला बोलवलं आणि सांगितलं की तू भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप कर. मग तो जो मदाई होता तो त्यांच्या अंगावर धावून आला, ते खापर होत ती त्याची कपरी त्यांनी मारली नित्यानंद प्रभूंना. तर त्यांच्या कपाळातून असं भळभळ रक्त आलं. मग हे बघितलं पहिल्या दिवशी ते त्यांची पाठीमागं लागले, त्यांच्या अंगावर धावून गेले बरं का, त्यांना उपदेश केला नित्यानंद प्रभूंना, तर त्यांची सुटका झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा येऊन जप कर सांगितलं, म्हटल्यावर त्यांनी ते असं मारलं त्यांना. मग ते रक्त व्हायला लागलं. आणि मग ते रक्त व्हायला लागल्यावरती बाकीच्या भक्त मंडळींनी चैतन्य महाप्रभूंना जाऊन सांगितलं. तर इथे चित्रात माझा व्हिडिओ ऑफ करते म्हणजे तुम्हाला दिसेल हे चित्र. तर इथे बघा, तर इथे चैतन्य महाप्रभू आले ते, तर ते भगवान स्वयं कृष्ण आहेत ना आले, आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राला आवाहन केलं पहा. मग नित्यानंद प्रभू आणि सगळ्यांनी त्यांना प्रार्थना केली, म्हणजे स्वतःला लागलंय रक्त भळाभळ होते, तर नित्यानंद प्रभू म्हणतात आपण करुणा अवतारात, आपण यांना दया करा. मग ते सांगतात तुम्ही ही वाईट कृत्य सोडून दिलीत आणि भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप करणार असाल तर मी तुम्हाला क्षमा करेन. मग ते शरण येतात पूर्ण, हे सगळा प्रसंग बघून भगवंतांचं स्वरूप जाणतात आणि ते पवित्र महामंत्राचा जप करायला लागतात, सगळी वाईट कृत्य त्यागतात. आणि मग त्यांच्या मोठ्या समाधी आहेत बरं का, तिथे जे उत्तम प्रतीचे भगवंतांचे भक्त बनतात. म्हणजे काय, भगवंतांचं पवित्र हरिनाम अगदी नराधमांना सुद्धा तारू शकतं पहा शरण गेलं तर. हे याच्यातनं आपण शिकायचं. आता इथे हिरण्यकश्यपू आहेत, म्हणजे नराधम म्हणजे कोण हे समजण्यासाठी आपण हे गोष्ट अभ्यासली. त्यांनी काय केलं, तप केलं. आता ह्यानं काय केलं, ब्रह्माजींकडनं वर घेतला, शिवाजी म्हणजे भगवंतांचे शक्ती देणारे सगळे देवता आहेत ना, म्हणजे शक्त्यांना वरदान देणारे, त्यांच्याकडनंही सगळी भगवंतांची ऐश्वर तो उपभोगतोय, पण त्याला भगवंतांचं श्रद्धा नाही, भगवंतावर भक्ती नाही बघा. आणि असं अघोरी तप की जे शास्त्र संमत नाहीये बरं का, तर एका पायावर उभा राहून त्यांना असं दिवस रात्र तप केलं की एक बाजू त्याची मुंग्यांनी वारुळांनी कुरतडली, म्हणजे इतकं म्हणजे भगवंतांना त्याला
म्हणजे त्याला वर देण्यासाठी ब्रह्माजींना शिवांना यावं लागलं, म्हणजे अशा पद्धतीचे हिरण्यकश्यपू, म्हणजे ते त्यांच्या ज्या योजना असतात, असुरी लोक असतात ना किंवा हे नास्तिक प्रवृत्तीचे ना, भगवंतांच्यावर श्रद्धा विश्वास नसतो, त्यांच्या योजना असतात ना असुरांच्या, ह्या कधी स्वतःच्या कल्याणाकरता पण नसतात आणि जगाच्या पण. पुढे आपण ते असुरांची लक्षणं अभ्यासणार आहोत पुढच्या अध्यायामध्ये, त्यात ते येतं. तर अशा पद्धतीची यांचे कृती असतात पहा, मग असंच म्हणजे अशाच कृती हिरण्यकश्यपूच्या होत्या, म्हणजे तर त्यांना असं तप केलं. मग हे सगळे कोण आहेत तर असुरी नास्तिक प्रवृत्ती, आणि त्यांचं ज्ञान मग त्यांना असून काय उपयोग, हे सगळं वाया जातं, कारण त्यांच्या स्वतःच्या पण कल्याणासाठी योजना नसतात आणि मानवाच्या कल्याणा पण. मग असे जे असुरी नास्तिक प्रवृत्तीचे असतात, त्यांना ज्ञान जरी असलं तरी ते नष्ट होऊन जातं ह्या सगळ्या मोहानी आणि ह्या सगळ्यांनी असं म्हटलंय. मग आता आपण पुढे जाऊया. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरक्ताति ज्ञानी च भरत शब. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात, आर्त अर्थार्थी जिज्ञासु आणि ज्ञानी. आता या श्लोकाचा अर्थ सगळ्यांनी लक्षात, आता चार प्रकारचे भक्त कोण जात नाहीत ते अभ्यासलं आपण, हो की नाही, दुष्ट नराधम हे सगळे आपण अभ्यासले की हे भगवंताकडे जात नाहीत, आसुरी प्रवृत्तीचे असतात किंवा मूर्ख असतात नराधम असतात ते. मग कोण जातात तर चार प्रकारचे, मग आर्त म्हणजे काय, ज्यांना भगवंतांची म्हणजे आर्त अर्थ त्यांना भगवंतांना साधला, कुठलाही मार्ग त्यांना उरला नाही की भगवंताकडे मनुष्य जातो पा अर्थ त्याने. अर्थार्थी म्हणजे धन धनाशी संदर्भात, जिज्ञासु म्हणजे भगवंत कोण आहेत, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, म्हणजे हे सगळं जाणून घेण्यासाठी जिज्ञासा, म्हणजे त्यांचा काहीतरी हेतू असतो की नाही. अर्थ म्हणजे काहीतरी मदतीची अपेक्षा असते, अर्थार्थी म्हणजे धनाचा लाभ, म्हणजे अपेक्षा म्हणजे सकाम इच्छा, किंवा जिज्ञासा म्हणजे ही सुद्धा इच्छाच झाली ना, आध्यात्मिक इच्छा की मला हे ज्ञान घ्यायचंय जाणून घ्यायचंय, जिज्ञासेनं गेलो. ज्ञानी म्हणजे जे भगवंतांच्या ज्ञानामध्ये स्थित असतात, जे भगवंतांचं स्वरूप तत्वता जाणतात, हे ज्ञानी जे आहे ना हे म्हणजे भगवंतांची शुद्ध भक्तांची कॅटेगरी आपण समजू, म्हणजे शुद्ध भक्त असतो तो ज्ञानामध्ये स्थित असतो, भगवंतांना तत्वता जाणत असतो आणि तो भगवंतांची भगवंतची भक्ती करत असतो, त्याला भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवेशिवाय दुसरं काही अपेक्षित नसतं. मग असे चार प्रकारचे भक्त भगवंतांच्याकडे जातात. मग असे असे जरी असले समजा आर्त अर्थार्थी जिज्ञासू सकाम इच्छेने जरी ते गेले असले तरी ते शुद्ध भक्ताचे, किंवा असा जो ज्ञानी भक्त असतो किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु, तो कृष्ण भावनेमध्ये जो दृढ भक्त याच्या जर संपर्कात आले तर त्यांच्या या सकाम इच्छा हळूहळू नष्ट होतात आणि ते सुद्धा भगवंतांची निष्काम सेवा, म्हणजे जिथं काही इच्छा हेतू लाभ आकांक्षा नसते ना ती निष्काम सेवा होईल, हो की नाही. मग जरी हे सकाम इच्छेने प्रेरितून भगवंतांच्या म्हणजे शरणाशी गेले, म्हणजे अशी भक्ती करायला लागले काही हेतू नाही, तरी सुद्धा हळूहळू ते निष्काम भक्ती सेवा पण करायला लागतात आणि शुद्ध भक्त होऊ शकतात, म्हणजे एखाद्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात आले, कृष्ण भावनाभावे शुद्ध उच्च कोटीचे भक्त असतात, संत असतात, त्यांच्या संपर्कात आले तर ते देखील शुद्ध भक्त बनू शकतात. मग आपण पुढे त्याची उदाहरणं अभ्यासूया, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, आता हे जे गजेंद्र आहेत ना, तर हे वर्षानुवर्ष त्यांचं मगरीशी ते आंघोळ करायला गेले त्या ह्याच्यामध्ये तळ्यामध्ये, आणि मगरीने त्यांचा पाय धरला, वर्षानुवर्ष युद्ध झालं. मग त्यांनी आर्ततेनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली, पहा ते धावून आले, म्हणजे इतक्या इतक्या वेगाने आले की त्याचं वर्णन फार सुंदर आहे बरं का, भागवतामध्ये गजेंद्र मोक्ष स्तुती आहे बरं का, ही म्हणावी कार्तिक महिन्यात म्हणतात. तर ते इतक्या वेगाने आले की त्यांनी एका बाजूला गरुडाला धरलं, एका बाजूला आपलं पितांबर सुटलं होतं ते धरलंय, आणि एका बाजूला म्हणजे असं सगळं हातात धरून ते गजेंद्रांनी फक्त एक कमळाचं फुल दिलं, म्हणजे भगवंताला भाव आणि भक्ती महत्वाचं, हो की नाही. भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये प्रेमाचं ते आदान प्रदान असतं पहा, जेवढे आर्त त्यांनी आपण हात मारत भगवंत लगेच येतात पहा, मग त्यांनी त्याला मदत केली. मग इकडे द्रौपदींनी हा त्यांचा जेव्हा वस्त्रहरणाचा प्रसंग येता, दुःशासन साडी ओढत होते, मग भगवंतांना हाक मारली कृष्णा म्हणून, त्यांनी वस्त्र पुरवली पहा. मग इकडे व्यास मुनींच्या या पत्नी आहेत बरं का, तर त्यांच्या म्हणजे गर्भामध्ये शुकदेव गोस्वामी 16 वर्ष आतच राहिले, त्यांना भौतिक प्रकृतीत येऊन या मायेमध्ये म्हणजे त्याच्या मायाच्या 3 गुणांच्या प्रभावाकडे यायला नको म्हणून ते गर्भातून बाहेरच आले नाहीत. मग कृष्णाने मदत केली, त्यांना सांगितलं, मग ते बाहेर आले आणि 16 वर्षाचा युवक म्हणजे 18 असे म्हणूनच आले. आणि मग इथे दाखवले पाहते गंगा तीरी गेले आणि तिथे परीक्षित राजे होते, तर त्यांना शाप मिळाला होता, एका ब्राह्मण पुत्राने शाप दिला होता. मग ते
परीक्षित राजेंना त्यांचा संग लाभला शुकदेव गोस्वामी. त्यांनी व्यास मुनींनी भागवत जो काही लिहिला तो सगळा श्रवण केला होता गर्भामध्ये असताना, आणि तो सगळा त्यांनी कथन केला. मग हे ज्ञानी भक्ताचं उदाहरण आहे शुकदेव गोस्वामी. आणि मग जिज्ञासू म्हणजे परीक्षित महाराज, की आता 8 दिवसात मी काय करू, तर सगळं त्यागतो तो परीक्षित राजा, म्हणजे अर्जुनाचा असतो पुढचा म्हणजे नातू आहे. आणि तो शुकदेव गोस्वामींकडून गंगातीरी सगळं हे भागवताचं म्हणजे श्रवण ऐकतोय पहा, आणि त्याद्वारे त्याला मोक्ष प्राप्ती होते. इथे सुत गोस्वामी पण आहेत तिथे भगव्या वेशात जे आहेत ते, आणि सगळे ऋषी मुनी असे सगळे होते तिथे, सगळ्यांनी म्हणजे नारद मुनी सुद्धा होते, सगळ्यांनी ते ऐकलं श्रवण. मग हे ज्ञानी भक्त म्हणजे शुकदेव गोस्वामी, ज्ञानामध्ये स्थित असलेले भगवंतांचे भक्तिमय प्रेम्य सेवा, एवढंच त्यांचं उद्देश. आणि जिज्ञासू भक्त म्हणजे परीक्षित महाराजांचं उदाहरण. मग ते ध्रुव महाराज आहेत का, ते अर्थार्थी म्हणजे त्यांना राज्य हवं होतं म्हणून ते तप करायला गेले. आपल्या वडिलांनी आपल्याला मांडीवर घ्यायला पाहिजे, राज्य हवं म्हणून गेले. मग त्यांनी तप केलं, नारद मुनींनी सांगितलेला मंत्राचा जप केला त्यांनी. मग पहिल्यांदा फळं खाल्ली, मग पानं फुलं, मग नंतर पाणी पिलं, मग नंतर उपाशीच राहिले ते. असं 6 महिने खडतर तप केल्यावर भगवान विष्णू त्यांना प्रसन्न झाले पा. त्यांनी आपल्या शंखांनी त्यांना आशीर्वाद दिला, शंखांनी म्हणजे त्यांच्यावर हे शिंपडून. आणि मग त्यांनी विचारलं तुला काय हवंय, ते म्हणले तुला भगवंताला पाहूनच ते समाधानी झाले. मग त्यांनी त्यांना ध्रुव लोकामध्ये स्थान, हे अर्थार्थी भक्ताचं उदाहरण. इथं सुग्रीव आणि वालीचं युद्ध झालं पहा. मग हे रामांनी म्हणजे त्रेतायुगात भगवंतांनी रामाच्या स्वरूपात येऊन त्यांना, अर्थार्थीच म्हणजे राज्यासाठी हो की नाही, अर्थार्थी भक्ताचं उदाहरण आहे. आणि मग इथे सुत गोस्वामी खाली इथे दाखवले 5 चित्रामध्ये, तर ते कसे ज्ञानी म्हणजे त्यांनी भगवंतांचे लीला गुण हे ज्ञानामध्ये ज्ञानाने युक्त, आणि भगवंतांचं त्यांनी तत्वता जाणलं ना परीक्षित महाराजांच्याकडून भागवत श्रवण करून. आणि ते ऋषी मुनी आहेत सगळे की जे भगवंतांची भक्तिमय प्रेम सेवा करतात, त्यांना दंडकारण्यामध्ये जेव्हा कलियुगाचं म्हणजे कलियुग येणार भयंकर आहे हे जाणलं, तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सगळा भागवत म्हणजे कुठलं तप करावं की ज्यावेळी कलियुगाचे परिणाम नष्ट होतील असे ऋषी मुनींनी प्रश्न विचारले. मग तेव्हा त्यांनी भागवताचं श्रवण करवलं त्यांना, आणि तो भागवत आपण ऐकतो. मग हे ज्ञानी भक्तांचं उदाहरण आहे. ते ऋषी मुनी पण ज्ञानामध्ये भगवंतांना ते जाणतात तत्वता हो की नाही, भगवंतांचं नाम रूप गुण लीला शक्ती. सुत गोस्वामी पण जाणतात, ते कथाकारांच्या कुटुंबातून होते आणि ते थेट शुकदेव गोस्वामींचे शिष्य होते. पूर्वी कथाकार कुटुंब असायची, त्यातून ते होते आणि ते कथा श्रवण करायचे, आणि ते त्यांनी ऐकलं होतं. आणि ते स्वतः सुत गोस्वामी म्हणजे शुकदेव गोस्वामींचे शिष्य होते, आणि त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितलेला आपण भागवत ऐकतो. हे ज्ञानी भक्तांचं उदाहरण झालं. मग आता आपण पुढे जाऊया, म्हणजे असे सगळे वेगवेगळे भक्त आहेत. मग आता त्याच्याबद्दल विश्लेषण आपण ऐकलं की असे जे आर्त अर्थार्थी जिज्ञासू असतात ते जर अशा शुद्ध भक्ताच्या संगतीत आले, परीक्षित महाराज जसे शुद्ध भक्तांच्या संगतीत आले, तर त्यांनी निष्काम काय केली, भक्तीसेवा म्हणजे श्रवण भक्ती केली आणि सगळ्या आसक्ती सोडल्या, त्यागल्या. भागवतात फार सुंदर वर्णन आहे पहिल्या स्कंदामध्ये, त्यातल्या अध्यायामध्ये 1 ते 4, ते वाचा आपण कधी. तर मग परीक्षित महाराज म्हणजे त्याद्वारे त्यांनी काय केलं, मोक्ष मोक्ष मिळवला, म्हणजे निष्काम सेवेद्वारे भगवंतांची प्राप्ती, म्हणजे श्रवण भक्तीद्वारे फक्त, त्याचं ते उदाहरण आहे. अशा पद्धतीनं कुठलाही म्हणजे आर्त अर्थार्थी जिज्ञासू जरी असला तरी शुद्ध भक्ताच्या संगतीत तो आला तर तो देखील निष्काम भक्ती सेवा करून भगवंतांच्या कृपेस प्राप्त होऊ शकतो. मग आपण पुढे जाऊया, त्यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे, जो सुदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तोच श्रेष्ठ. आता भगवंताने सांगितलं पूर्ण ज्ञानात म्हणजे भगवंतांना त्यांना जाणलंय की भगवंत सर्व कारणाचे कारण आहेत, सर्वोच्च नियंत्रक आहेत, भगवंतच स्वतः परम परमेश्वर आहेत, हो की नाही. मग तोच श्रेष्ठ आहे आणि तोच भगवंतांना प्रिय असतो, कारण भगवंत म्हणजे भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये प्रेमाचं ते आदान प्रदान असतं की नाही. भगवंत आणि भक्त आणि भक्ती हे काय असतं, त्यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान असतं भावाच्या स्तरावर. तोच भगवंतांना प्रिय असतो, कारण भगवंत सुद्धा त्याच्या म्हणजे त्या भगवंत सुद्धा त्याचा विचार करतात, किंवा तो नेहमी काय करतो, भगवंतांची मी कशी चांगली सेवा करेन, म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीचा तो विचार करत असतो. म्हणून भगवंत त्याला प्रिय असतात आणि भगवंतांना पण तो प्रिय असतो, असं दोन्ही असतं. कारण भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये जे प्रेमाचं आदान प्रदान होतं तेच म्हणजे भक्ती आहे, भाव आणि प्रेम, ओके ना. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की तो मला खूप प्रिय आहे आणि मीही त्याला खूप प्रिय आहे, असंच असतं प्रत्यक्षात. हळूहळू आपल्याला तेच समजू येतं आपण जसं जसं भक्तीच्या स्तरावर पुढे पुढे जातो. आता आपण पुढे जाऊया, बहुना जन्म नामन्ते ज्ञानवान मा प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभा. अनेकानेक जन्म मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो
मी अस्तित्व सर्व गोष्टींच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा दुर्लभ असतो. म्हणजे काय की बहुना जन्मना म्हणते, असे अनेक जन्म आपल्याला घ्यायला लागतात तेव्हा जन्ममृत्यूच्या चक्रातून आपण म्हणजे या जात असताना आपल्याला ज्ञान होते की भगवान कृष्ण म्हणजे सर्वोच्च नियंत्रक आहेत. नुसतं ज्ञान होतं, असे अनेक जन्म जातात की मग आपल्याला कळतं त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला पाहिजे. आणि असे अनेक जन्म जातात की आपल्याला असे अनेक जन्म असे जातात कि आपल्याला समजतं की प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे, भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला पाहिजे, त्यांना अर्पण केलेलं अन्न प्रसाद म्हणून आपण ग्रहण केलं पाहिजे, भगवंतांची नवी, हे सगळं आपल्याला समजायला लागतं. आणि मग जेव्हा असं वास्तविक ज्ञान म्हणजे असे अनेक अनेक जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं आपण फिरून आलेलो असतो, आणि तेव्हा असा मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. आणि असे अनेक मनुष्य जन्म घेतल्यानंतर आपल्याला हे कळतं की सर्व गोष्टींचे परम कारण कोण आहे, भगवंत स्वतः आहेत. आणि मग आपण त्यांना शरण जातो, म्हणजे आता आपण शरण जातो का, म्हणजे असे अनेक जन्म आपण घेतलेले आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणतात स महात्मा सुदुर्लुभा, म्हणजे असा महात्मा सुदुर्लुभ आहे, म्हणजे असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, म्हणजे त्याला हे कळतं. मग गोपी अशा उच्च कोटीचे भक्त होते. भगवंत जेव्हा येतात ह्या म्हणजे पृथ्वी तलावर लीला करायला, तेव्हा त्यांचे पार्षद पण घेऊन येतात सगळे. मग तसे उच्च कोटीचे महात्मे म्हणजे गोपीजन आहेत सगळे. तर ते सगळे उच्च कोटीचे महात्मा होते, तर ते लीला करायलाच भगवंताजवळ जसा ज्याचा भाव त्यानुसार ते म्हणजे लीला त्यांची हो की नाही. मग असे जे होते त्यांनी काय केलं, भगवंतांच्या संतुष्टीसाठी मी कसं भगवंतांना आनंद देतो एवढाच गोपींच्या मनात विचारायचं. गोपी या सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. गोपीभाव म्हणजे काय, भगवंतांना कृष्णांना मी कसं संतुष्ट ठेवेन आनंद, एवढाच त्यांच्या मनात विचार असायचा. मग असे जे असतात म्हणजे सर्व गोष्टींचे परम कारण त्यांना समजतं, सगळ्या गोष्टींमध्ये भक्त असतो तो भगवंतांनाच केंद्रीय म्हणजे सेंटर मानायला लागतो. गोष्टींचं कारण भगवंतांनाच सगळीकडे केंद्रित करायला लागतो. जे काय ते भगवंतांच्या कृपेमुळे म्हणजे त्याला समजतं सगळ्या कारणांचे कारण कोण, भगवंत आहे. आणि जेव्हा असं शरण येतं तेव्हा अत्यंत दुर्लभ असतं, असे गोपीजन होते. मग आपण काय करायचं, असं भगवंतांना शरण द्यायचा प्रयत्न करतो, असे भक्त बनण्याचा प्रयत्न करतो. मग असे गोपीजन होते, मग त्यामुळे त्यांना काय झालं, गोलोक वृंदावनची प्राप्ती झाली. पहा, मग जेव्हा आपण असे प्रयत्न करू भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा करून, भगवंतच सर्व कारणांचे कारण आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा काय करतो आपण भगवंतांच्या भक्तीमय प्रेममय सेवेमध्ये मग्न होतो. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याचं फळ भगवंतांना अर्पण करायला लागतो. भगवंताच्या संतुष्टीसाठी आपण प्रत्येक कर्म करायला लागतो. असा महात्मा कसा असतो, दुर्लभ असतो, असं भगवंत म्हणतात. पुढे जाऊ आपण. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात. आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. आता ज्याचं ज्ञान अशा भौतिक कामनाने हिरावलं, म्हणजे ज्याला वाटतं की सकाम इच्छा आहेत मला हे हवं, म्हणजे कुणाला सुंदर पत्नी हवी, कुणाला उत्तम ज्ञान हवं, कुणाला उत्तम आरोग्य हवं. मग सूर्यदेवतेची उपासना उत्तम आरोग्यासाठी करतात, उत्तम पत्नी मिळावी म्हणून माता पार्वतीची उपासना करतात, उत्तम विद्येसाठी सरस्वती ब्रह्माजींची उपासना करतात, इंद्रदेवतेची उपासना करतात. ते सगळ्यांना शरण जातात. मग ते आपल्या आराधनेचं विधीनुसार विधिविधानांचं पालन करतात. त्या देवतांची सकाम फळं मिळतात त्यांना हो की नाही. म्हणजे ते देवदेवता म्हणजे भगवंतांचे कोण आहेत, आपल्यासारखे जीवात्मे आहेत, फक्त ते उच्च कोटीचे जीवात्मे आहेत. त्यांना आयु मर्यादा जास्त आहे. ते भगवंतांचे नित्य सेवक आहेत. त्यांना भौतिक काही प्रमाणात शक्ती दिल्यात भगवंतांनी आणि त्यामुळे ते आपल्याला वरदान देतात. मग ते भगवंतच आपल्या हृदयात, इथं लिहिलंय पहा भगवंतांनी ह्या श्लोकात उल्लेख आहे की मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. ते एक उल्लेख आहे आणि 15व्या श्लोकात आहे. तर हृदयात स्थित असतात भगवंत. ते काय परमात्मा स्वरूपात, म्हणजे भगवंताचं चतुर्भुज विष्णू रूप. आपल्या आपण या ब्रह्मांडामध्ये जीवात्मा आहोत, तर आपल्याला मुक्ती देण्यासाठी भगवंतांचा आपल्या हृदयात परमात्मा स्वरूपात वास असतो. तर ते रूप आहे त्यांचं. तर मनुष्य विशिष्ट देवतेची, म्हणजे मी शंकराची उपासना करेल, मी देवीची, हे ही इच्छा कोण देतात, तर आपले अंतस्थ भगवान देतात आपल्याला. आणि मग त्या विशिष्ट देवतेवर श्रद्धा पण स्थिर कोण करतात, तर भगवंतच करतात असं सांगतात त्या श्लोकामध्ये. भगवंत पहा, म्हणजे कोणी आतापर्यंत करत आला असेल तर ते भगवंतांनाच करू. म्हणजे आपण अनेकातून एकाच जातो हो की नाही. म्हणजे आपण कसं कनिष्ठकडून वरिष्ठकडे जातो तसं आहे. मग त्या विशिष्ट देवतेवर दृढपणे श्रद्धा स्थिर होऊन, जेणेकरून तो त्या देवताची उपासना करण्यास स्वतःला जेव्हा समर्पित करेल तेव्हा भगवंताविषयी तो अजून समर्पित होईल हो की नाही.
म्हणजे इथे चित्रात दाखवले का कुणी मनुष्य दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मनुष्यांची पण उपासना, हिटलरची पण कुणी कुणी पूजा केली, म्हणजे असे रजोगुण तमोगुणी लोक वेगवेगळी उपासना करतात. सत्वगुणी लोक शक्यतो देवदेवतांची उपासना करतात, रजोगुणी लोक कुणाची पण देवासारखं समजून करतात. आणि भारतासारखे खेडेगाव तर ती तिकडं भूत खेळतात त्या झाडामध्ये असं समजून त्याची पण पूजा करतात, म्हणजे काही करतात लोक. पण खरं काय आहे, भगवंत काय म्हणतात, परमात्मा रूपात मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. आणि विशिष्ट देवतेची उपासना करायची इच्छा सुद्धा कोण देतात, भगवंत देतात. आणि म्हणून ती श्रद्धा स्थिर होते. आता पुढे जाऊ आपण. हाँ, अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो, आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात, त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. म्हणजे काय, की अशी श्रद्धा असते, कुणाला शंकराविषयी भक्ती असते, कुणाला माता पार्वतीविषयी असते, कुणाला सरस्वती असते, असते म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी, कुणाला सूर्यदेवावर असते. मग अशा श्रद्धेने ते युक्त होतात, त्यांना ती श्रद्धा ती भक्ती सगळं भगवंतच देतात अंतस्थ प्रेरणेने. आणि मग त्या विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा तो प्रयत्न करतो व्यक्ती, त्याला काहीतरी इच्छा असते ना म्हणून. आणि मग ते इच्छित भोग त्याला लगेच मिळतात, कारण ते वरदान लगेच देऊन टाकतात देवता, कारण त्यांना भगवंतांनी अशा शक्ती प्रदान केलेल्या असतात त्या देवतांना. आणि ह्या सगळ्या सृष्टीचं सगळं कार्यान्वित करण्यासाठी, आपल्या जीवात्म्यांना सगळ्या आवश्यकता पुरवण्यासाठी. आणि मग वस्तुतः लाभ कोण करतात, भगवंतच देतात ना. ते वरदान कोणी दिले, भगवंतांनीच दिले. इथे चित्र दाखवले पहा, जेव्हा पृथ्वीवरचं समष्टी पाप वाढलं त्यावेळेला सगळे देव देवता हे सगळे आणि ब्रह्माजी हे क्षीरसागरामध्ये भगवंत पहुडलेले असतात. ठीक आहे, हे क्षीरोदकशायी विष्णू आहे. तर ते जे असतात तर ते आपल्या अंतरामध्ये परमात्मा स्वरूपात वास करत, तर तिथे गेले आणि त्यांनी पुरुष सूक्त म्हणजे भगवंताची स्तुती म्हणजे काय, पुरुष सूक्त गायला सुरुवात केली. मग भगवंतांनी जे काय करावं, मग वेद ते हृदयस्थ केले भगवंतांनी, ब्रह्माजींना असे वेद दिले, हृदयांतरित केले. पहा म्हणजे टेलिपॅथी होऊन किती प्रगाढ टेक्निक आहे, पहा ऍडव्हान्स टेक्निक आहे. आणि भगवंतांनी मग सांगितलं, मी अवतार घेणार आहे म्हणजे कृष्ण म्हणून. आधीच माहित होतं सगळ्या देवदेवतांना, म्हणजे जे उल्लेख आलेत पहा आतापर्यंत, 1 ते 7 अध्यायांचे जे तात्पर्य आहेत त्याच्यात आहेत पाहुले. मग असे जे अल्पबुद्धी लोक असतात आपल्यासारखे, ते काय करतात, त्या देवतांची उपासना करतात. मग ती फळं मर्यादित असतात आणि अनित्य, म्हणजे आपल्याला जेवढं आवश्यकता आहे ती पूर्ण होतच, झालं संपलं तो प्रभाव संपला. मग ते देवतांचे उपासक असतात, जे सूर्याची भक्ती करतो सूर्य लोकात स्थान मिळतं, चंद्राची भक्ती करतो चंद्र लोकात स्थान मिळतं, इंद्राची भक्ती केली इंद्र लोकात स्थान मिळालं, असं त्यांना स्थान मिळतं. मग म्हणजे स्वर्ग लोकात इंद्रलोक म्हणजे. मग जो देव मग त्या त्या देवलोकांची त्यांना प्राप्ती, म्हणजे हे सुद्धा भौतिकच लोक आहेत सगळे. ह्याच्या वर अधिक गोलोक वृंदावन आहे, म्हणजे आध्यात्मिक पूर्ण म्हणजे गोलोक वृंदावन आहे. मग जे भगवंतांची भक्ती करतात, भगवान कृष्णांची, मग त्यांना काय होतं, भगवत धाम, परमधाम म्हणजेच भगवत धाम म्हणजेच गोलोक वृंदावनची प्राप्ती होते, हो की नाही. जर देवतांची उपासना करून त्या त्या देवलोकांची प्राप्ती होते, तर आपण कोणाची भक्ती केली पाहिजे, भगवान कृष्णांची भक्ती केली पाहिजे. तेच सर्वोच्च असे परमेश्वर परम परमेश्वर आहेत सर्वांचे, म्हणजे सर्वोच्च नियंत्रक परम परमेश्वर भगवंत किंवा भगवान जे रूप आहे सडवर ऐश्वर्य नियुक्त ते म्हणजे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. आपण त्यांची भक्ती केली पाहिजे. देवदेवतांची उपासना आपण ते करतो, ते तात्पुरते असतात, क्षणभंगूर असतात, ती सुद्धा प्रेरणा आपल्याला भगवंतच देत असतात आणि त्या श्रद्धेमध्ये स्थिर करत असतात. पण आपण कोणाची उपासना केली पाहिजे, भगवान श्रीकृष्णाची, म्हणजे आपल्याला काय होईल, भगवद्धामाची प्राप्ती होईल, म्हणजेच मोक्ष प्राप्ती होईल. आता आपण पुढे जाऊया. आम्हाला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो. म्हणजे आता ते आपण आत्मसाक्षात्कारचे 3 टप्पे आपल्याला गुरुनाथ प्रभूंनी शिकवले असतील बा. पहिलं म्हणजे ब्रह्मस्वरूप, भगवान म्हणजे प्रकाश आहे असं वाटतं. व दुसरं म्हणजे काय वाटतं, भगवान म्हणजे माझ्या हृदयात आहेत आणि परमात्मा स्वरूपात. तिसरं स्वरूप म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांचं. पण हे अल्पबुद्धी लोकांना समजत नाही आणि त्यांना वाटतं पहिलं पहिल्यांदा प्रकाश स्वरूपात निराकार होते आणि आता व्यक्तित्व म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं व्यक्तित्व मनुष्य अवतारात आलेत असं त्यांना वाटतं. म्हणजे पुरुषोत्तम भगवान रूप म्हणून त्यांनी धारण केले असं वाटतं, किंवा मायावादी लोकांना असं वाटतं. तर ते कशामुळे असतं, त्यांच्या अज्ञानामुळे वाटतं, त्यांना भगवंतांना ते तत्वतः जाणत नाही म्हणून असतं. आणि मग ते भगवंतांना अज्ञानामुळे भगवंत कसे आहेत, अविनाशी आहेत. आणि त्यांचं अनुपम दिव्य रूप कसं आहे, भगवान रूप आहे, षडैश्वर्यांनी युक्त आहे, ते जाणू शकत नाहीत. मग
त्यांना काय वाटतं हे कुणीतरी मायावीच आहेत वाटतं, आणि म्हणजे ते जसे असुर असतात तसंच त्यांना मायावीच समजतात, अल्पबुद्धी लोक असं पण होतं कधी कधी, ज्यांनी निर्विशेषवादी लोक त्यांना असे मायावी पण समजतात, म्हणजे हे अल्पबुद्धी लोकांना असं का वाटतं तर त्यांच्या अज्ञानामुळे वाटतं असं भगवंत सांगतात. मग अल्पबुद्धी अज्ञानी लोक असतात त्यांना असंही वाटतं, पण भगवंत कसे आहे तर ते पूर्ण पुरुषोत्तम असे भगवंत आहेत, षडैश्वर्याने युक्त आहेत, आणि त्यांना एखादा शुद्ध भक्तच जाणू शकेल जो भगवंतांची भक्ती प्रेम सेवा करतो. आता ते पुढे येणार आहे, मग त्याचे पुढचा श्लोक घेऊया. मूढ आणि अज्ञान लोकांना मी कधीही प्रकट होत नाही, माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो, म्हणजे भगवंतांच्या ज्या अंतरंग शक्ती आहे म्हणजे योग माया शक्ती, तर त्याद्वारे म्हणजेच आध्यात्मिक शक्ती, त्याद्वारे भगवंत अशा मूढ अज्ञान लोकांना अप्रकट राहतात, त्यांना दिसतच नाही, म्हणून मी अजन्म अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. पण भगवंतांचे शुद्ध भक्त म्हणजे अर्जुनासारखे त्यांना ते दर्शन देतात, की नाही सगळी रूप दाखवली त्यांना, म्हणजे विश्वरूप दर्शन, विराट रूप दाखवलं त्यांना, चतुर्भुज विष्णू रूप दाखवले, द्विभुजधारी भगवान रूप दाखवले. तर ते पुढे 11व्या अध्यायात आपण अभ्यासणार आहोत, म्हणजे भगवंतांचं विश्वरूप दर्शन त्याच्यात ते येणार आहे. म्हणजे त्यामुळं भगवंतांना मूढ आणि अज्ञानी लोक कधीही जाणू शकत नाहीत, की जे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतात आणि त्यांना ते समजत नाही. मग अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो, मी सर्व जीवांना जाणतो पण मला कुणीही जाणत नाही. आता हे आपण समजून घेऊया कसं. तर भगवान प्रत्येकाच्या हृदयात कसे परमात्मा स्वरूपात स्थित आहे. मग आपल्याला कालचं आठवत नाही, 2 तासापूर्वी काय केलं होतं आपल्याला आठवत नाही, हो की नाही, आपली अशी अवस्था आहे. मग भगवंत आदिपुरुष आहेत, परमपुरुष आहेत, हो की नाही. गोविंदम आदिपुरुषम म्हटले ब्रह्माजींनी ब्रह्मसंहितामध्ये. मग आदिपुरुष आहेत ते, परमपुरुष आहेत, आपल्या भूतकाळ त्यांना माहिती आहे, जेव्हापासून आपल्याला निर्माण केले भगवंताने. मग सगळं भूतकाळातलं घडलेलं आता वर्तमानात घडणारं आणि भविष्यकाळात जे घडणार आहे आणि आता घडत असलेलं सगळं भगवंत जाणतात. पहा का, तर ते आपल्या हृदयात परमात्मा स्वरूपात स्थित आहेत प्रत्येक वेळी, आपल्या प्रत्येक जन्मामध्ये. आपल्याला कधी मनुष्याचा जन्म मिळेल, कधी कासवाचा मिळेल, कधी मांजराचा मिळेल, कुठलाही मिळेल, प्रत्येक वेळी प्रत्येक जीवाच्या अंतरात भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत, आणि ते सगळं जाणतात आणि सगळ्या जीवांना जाणतात. म्हणजे परमात्मा कसा आहे, सगळ्या जीवांमध्ये सारख्याच स्वरूपात उपस्थित आहे, हो की नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंतांचा एकच परमात्मा, त्यामुळं आपला आत्मा असतो तो आपल्या शरीरापुरता जाणतो, त्याला ज्ञान आपल्या शरीराचं असतं, हो की नाही. पण परमात्मा आहे त्याला आपल्या शरीराचं पण ज्ञान आहे आणि सगळ्या शरीरांचं पण ज्ञान आहे, हो की नाही. म्हणजे म्हणून भगवंत काय म्हणतात, मी सगळ्यांना जाणतो, पण भगवंतांना आपण जाणू शकतो का, तर बिलकुल नाही जाणू शकत. कारण का, तर आपण कोण आहोत, त्यांचे नित्य दास आहोत, त्यांचं एक चित्रकरण आहोत, हो की नाही. आपण भगवंतांना भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्यांना शरण जाऊन आपण तत्वतः जाणू शकतो, हो की नाही. मग म्हणून असं म्हटलं, आणि म्हणून भगवंत म्हणतात की मी सगळ्या जीवांना जाणतो, कारण भगवंत सगळीकडे उपस्थित आहेत चराचरामध्ये, परमात्मा स्वरूपात अगदी अणुच्या अंतरात देखील भगवंत प्रवेश करतात, सगळ्या सजीव निर्जीव वस्तूमध्ये भगवंत उपस्थित आहेत. म्हणून भगवंत काय म्हणतात, मी सगळ्या जीवांना जाणतो पण मला कोणीही जाणत नाही. आता आपण पुढे जाऊ. एषा त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. ज्यांनी या जन्मी पूर्वजन्मी पुण्यकर्म केले आणि ज्यांची पापकर्म पूर्ण नष्ट झाले ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. म्हणजे यांनी या जन्मी पूर्वी जी काही पुण्यकर्म केलेली असतात आपण, त्यांची पापकर्म नष्ट होऊन जातात, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात. म्हणजे जेव्हा भगवंतांना अशा पद्धतीने एखादा व्यक्ती जाणतो तेव्हा भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये तो दृढ निष्ठेने जेव्हा युक्त होतो तेव्हा आपल्याला इच्छा, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा सकाम इच्छा राहत नाही. किंवा द्वंद्व कसलं म्हटलंय, द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात म्हणजेच काय, तो शुद्ध भक्त म्हणतो. तो कसा म्हणतो, सितधीर मुनीचे आपण लक्षण अभ्यासले असतील का, म्हणजे तो इच्छामुळं कधीही, म्हणजे त्या इच्छेमुळं कधी तो प्रेरित होत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा द्वेष करत नाही, म्हणजे तो समान राहतो, म्हणजे अचल राहतो सगळ्या स्थितीत. म्हणजे ह्या सगळ्या द्वंद्वातून इच्छा द्वेष अशी सगळी द्वंद्व असतात, आकांक्षा म्हणजे इच्छा असणं इच्छा नसणं, असं म्हणजे सगळी जी सुख दुःख म्हणजे सगळी द्वंद्व आहे, त्या सगळ्यातून तो
मुक्त होतो या मोहातून, म्हणजे तो एकदम शुद्ध भक्त बनतो आणि पूर्ण निष्ठेने भगवंतांची काय करतो, भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये तो रत होतो, भगवंतांची नवविधा भक्ती करतो, भगवंतांना अर्पण केलेले प्रसाद ग्रहण करतो, पवित्र महामंत्राचा जप करतो, अशा पद्धतीनं त्याचं जीवन बनतं असं भगवंत सांगतात. मग या म्हणजे ज्यांनी या जन्मी काही पुण्यकर्म केलेत किंवा म्हणजे असतील किंवा पापकर्म त्यांचे सगळे नष्ट झालेले असतील, म्हणजे भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे अशा पद्धतीने ते दृढ निष्ठेने त्यांच्या सेवेमध्ये युक्त होतात. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग हे उदाहरण आहे पहा त्याचं, की कशा पद्धतीने भगवंताचा पवित्र महामंत्राद्वारे, म्हणजे पुण्यकर्म म्हणजे पवित्र महामंत्र म्हणजे फार मोठं दिव्य स्तरावरचं, म्हणजे ते म्हणजे दिव्य स्तरावरचं ते निर्गुण म्हणजे कर्म आहे असं, म्हणजे निर्गुण स्वरूपाचा तो दिव्य असा जप आहे, म्हणजे त्याला पुण्यकर्मामध्ये आपण घालू नाही शकत. तर इथं गोष्ट आहे पा नारद मुनींची, तर नारद मुनी काय करतात, जंगलातून जात असतात, मग त्यांना हरत्नाकर नावाचा भेटतो व्यक्ती, तर तो म्हणजेच वाल्मिकी, म्हणजे ते चोरी दरोडे करत असतो, चोरी करत असतो, लोकांना लुटत असतो, असं सगळी वाईट कर्म करत असतो. मग वाल्मिकी म्हणजे त्याला विचारतात ते रत्नाकरला की तू हे सगळं पाप कर्म करतो, ह्याचं मग तुझी बायको किंवा तुझी मुलं तुझे आई वडील हे पाप कर्म घेतील का स्वतःवर, विचारू नये. मग तो विचारायला जातो, मग तो विचारतो की ह्याचं पाप कर्म आहे, मग हे तुम्ही घ्याल का, मग ते म्हणतात आम्ही कशाला घेऊ, बायको म्हणते मी कशाला घेऊ, मग आई वडील म्हणतात आम्ही कशाला घेऊ, मुलं म्हणतात आम्ही कशाला घेऊ, मग तो ते पाप कर्म करायचं मग थांबवतो, निर्णय घेतो, मग नाही करत म्हणतो. मग आता मी काय करू विचारतो, नारद मुनींना शरण देऊन. मग नारद मुनी सांगतात की तू भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप कर, तमोगुणामुळे तो इतका प्रभावित असतो की त्याच्या तोंडात तो जप देखील येत नसतो, मग त्याला राम राम म्हणायला सांगितल्यावर त्याला येत नसतं ते, म्हणजे इतकं तमोगुणाचं प्राबल्य असतं, प्रकृतीच्या 3 गुणांपैकी 1 गुणाचं प्राबल्य त्याच्यावर तमोगुणाचं असतं, म्हणून हे सगळे कृत्य करत असतो ना तो. मग त्याला मरा मरा म्हणायला सांगतात, मग हळूहळू त्याच्या तोंडी राम राम जप येतो आणि ते जप करतात आणि सत्वगुणामध्ये स्थित होतात. आणि त्यांनी काय केलं, वाल्मिकी ऋषी बनले, त्यांच्यामध्ये मुंग्यांनी वारूळ केलं एवढं त्यांनी जप केला, म्हणून त्यांना वाल्मिकी ऋषी म्हणून ते नाव रूपाला आले. त्यांनी रामायणाची रचना केली पा, म्हणजेच काय की आपली पाप पुण्य कर्म आपण अशी करतो, म्हणजे भगवंतांच्या नुसत्या पवित्र महामंत्राचा जप जरी आपण केला तरी ते पुण्य कर्मापेक्षा मोठं ठरतं का, म्हणजे सगळी पाप कर्म नष्ट होतात आपली, आणि ते केवढे मोठे ऋषी बनले पा. मग आपण पण करायला हरकत नाही, हो की नाही, पवित्र महामंत्राचे जप आपण करून बघायला, ज्ञान विज्ञान म्हणजे हेच आहे कृतीच्या स्तरावर, मग आपण जप करून पाहूया, भगवंतांना अर्पण केलेले प्रसाद आपण ग्रहण करून घेऊया, नवविध भक्तीचे प्रयत्न करूया, हे आपण शिकायचं याच्यातून. आता आपण पुढे जाऊया. पूर्णपणे मत्परायण झालेले जे लोक, भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात, म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये असे पूर्णपणे जे गुंगलेले असतात, म्हणजे भक्तीमय प्रेममय सेवेमध्ये भगवंतांच्या जे असतात, ते सृष्टीचा संचालक कोण आहेत, भगवंत, देवतांचा नियंत्रक कोण आहेत, भगवंत, सर्व यज्ञ, यज्ञ म्हणजे काय, समर्पित कृती, समर्पित सेवा, यज्ञांचा अधिष्ठाता म्हणजे भगवान विष्णू आहे. मृत्यू समय सुद्धा आपण जर आतापासून भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला तर मृत्यू समय आपल्या भगवंतांचं नाम तोंडात येईल, हो की नाही. परीक्षे दिवशी आपण अभ्यास केला तर होईल का, आपल्याला येणार नाही लिहायला उत्तर, हो की नाही. म्हणून आपण आयुष्यभर सराव केला पाहिजे भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा, मग मृत्यू समय जर आपल्या तोंडी भगवंतांचं नाव असेल तर जो भाव आपल्या मनी असतो तो आपल्याला शरीर मिळतो, हो की नाही. मग भगवंतांच्या मुख्य आपल्या नाव असेल तर आपल्याला कुठे मिळेल, भगवंतांच्या लोकात स्थान मिळेल किंवा भगवंतांसारखं शरीर प्राप्त होईल, हो की नाही. यासाठी काय करायला, आपण मृत्यू समय सुद्धा भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा आपण जप करायचा, आणि आपण हे जाणलं पाहिजे की हे सर्व कारणांचे कारण कोण, भगवंत, म्हणजे लोक असे जाणतात ते मृत्यू समय सुद्धा भगवंतांना जाणू शकतात. म्हणजे भीष्म देवांची गोष्ट आहे आपण अभ्यासली असेल, म्हणजे मृत्यू समय भगवंतांची स्तुती ऐक करत भगवंतांचं समोर दिव्य भगवंतांचं रूप द्विभुजधारी पाहात त्यांनी प्राण सोडले, मग ह्यासारखं उत्तम मरण ते कोणतं, मग अशाच पद्धतीनं आपण भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप करायचा आणि त्याचा सराव जीवनभर करायचा. इथे अध्याय आपला संपला, तर कोणाला काही शंका असतील तर विचारूया. सारांश आहे, आपण वाचूया महत्वाचे कीवर्ड्स. बराच उशीर झालाय, मी वैष्णव प्रणाम मंत्र घेते, काही शंका असतील तर आपण उद्या घेऊया वाटल्यास.
वैष्णवेभ्यो नमो नमः अनंत कोटि वैष्णव वृंद की जय।